नमस्कार सर्वांना. आज आपल्या मार्गदर्शनाचा 15वा दिवस. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्री सुनील पाटील सर, विद्या मंदिर अणूर, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर, आज मराठी या विषयातील कार्यात्मक व्याकरण यामधील लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे व वाक्यांचे विरामचिन्हे हा भाग घेणार आहेत. तर मी सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सर, प्लीज. पाटील सर, तुमचा आवाज येत नाही बरं का? तुमचा माईक म्यूट आहे. माईक म्यूट आहे, माईक फक्त आपल्या मीटिंगचा माईक चालू करा. हा, मीटचा मीट मीट ऍक्टिवेट करा. हा, त्याचं माईक चालू करा फक्त. हा, आता ऐकू येते सर. हो, आला 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 सर, आला. आवाज ऐकू येतोय सर आता? येतो सर, येतो. स्क्रीन पण डिस्प्ले झाली ना? हो सर, हो सर. हा, ओके. तर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मगाशी माईक अनम्यूट झालेला होता, म्यूट झालेला होता, आणि त्यामुळं मी जे काही चार वाक्य बोललो ते तुम्हाला सर्वसाधारणपणे ऐकू आली नसतील. तर ऑनलाईन इयत्ता 5वी शिष्यवृत्ती कार्यशाळा जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीनं जी घेतली जाते त्याचा आजचा 15वा दिवस. आणि या 15व्या दिवसामध्ये मी श्री सुनील पाटील सर कागलहून आपल्याशी संवाद साधतोय. आणि आता आपला आजचा विषय आहे तो मराठी, आणि त्याच्यामध्ये कार्यात्मक व्याकरण, आणि कार्यात्मक व्याकरणामध्ये उपघटक आपण आज चर्चेला घेणार आहोत लिंग आणि वचन. तर मित्र, तुमच्या प्रश्नाचं खूप कौतुक करण्यासारखं आहे, आणि
सर्व मार्गदर्शक शिक्षक विद्यार्थी असतील, सहभागी पालक असतील, त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, कारण आपल्याला ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्नांची गरज असते. प्रयत्न केल्यानंतर अभेद खडक देखील या ठिकाणी दुभंगतो. आणि तशी राज्य गुणवत्ता शिष्यवृत्ती यादीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्या या प्रशासनामार्फत जिल्हा परिषद अहमदनगर मार्फत या ठिकाणी सुरू आहे. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या कार्यशाळेसाठी शुभेच्छा देतो आणि आपण या मूळ विषयाकडे वळूया. तर गेल्या वेळी मी तुम्हाला एक दोन स्लाईड दाखवलेल्या होत्या मित्रांनो, आणि शेवटीला ज्या स्लाईड दाखवल्या होत्या त्या स्लाईड मध्ये पाहुणे, टीव्ही, मोबाईल, शिष्यवृत्ती, लग्न, खेळ, शेत आणि व्यवसाय इतके एक 8 शब्द लिहिलेले तुम्हाला मी स्लाईड दाखवलेली होती. आणि त्या स्लाईडचा अर्थ आपण पुढच्या वेळी चर्चा करू असं आपण म्हटलेलं होतं. काय कुणाला अर्थ सांगता येईल का त्या स्लाईड बद्दल? एखाद्या विद्यार्थ्यानं गोंधळ न करता कृपया काय सांगता आलं तर काय हरकत नाही, किंवा सरांनी देखील याच्यामध्ये थोडस पार्टिसिपेट केलं तर काय हरकत नाही. एखाद्या मिनिटासाठी सर्वांना सर जरा अनम्यूट करता येते का बघा पवार सर? हॅलो. हा सर, सांगते सरांना, सांगते 2 मिनिट. हा हा सर, माईक ऑन केलेले आहे तर कोणीतरी एक जणांनी बोला. हा, विद्यार्थ्यांना मी गेल्या वेळी आवाज केलेलं होतं, मी तुम्हाला स्लाइड शेवटीला 2 दाखवलेल्या होत्या. त्या स्लाइड मध्ये एक 8 शब्द होते आणि त्या 8 शब्द 8 शब्दांच्या संदर्भामध्ये आपल्याला साधारणपणे चर्चा करायची होती. काय त्या शब्दांचा अर्थ होता? टीव्ही, पाहुणे, मोबाईल, शिशुवृत्ती, लग्न, खेळ, शेत आणि व्यवसाय. फारसे शिक्षक किंवा विद्यार्थ्यांनी एखाद्या विद्यार्थ्यांनी ठीक आहे, आपण कंटिन्यू करू. विद्यार्थ्यांनी सांगण्याचा प्रयत्न करावा असं अपेक्षित होत. एखादे आपले टीचर असतील, सर असतील, मॅडम असतील, तर त्यांनी सांगायला हरकत नाही. हॅलो, हा मी ती स्लाइड पाहिजे असेल पुन्हा दाखवतो का? हा दिसते का तुम्हाला सर्वांना स्लाइड? हो सर. सर सांगायचा आहे का? हो सर. हा, त्या स्लाइड अर्थ सांगायचा. एका विद्यार्थ्यानं बोलते वेळी दुसऱ्या विद्यार्थ्यांना कृपया शांत बसा. हा बोला. अशा 2 स्लाइड दाखवलेल्या होत्या मी. त्या स्लाइडच्या संदर्भामध्ये अर्थ साधारणपणे मी विचारला होता. चला ठीक आहे, आपण पण चर्चा करू. सर्वांना म्यूट करा सर. तुम्ही आता शिष्यवृत्तीचा परीक्षेचा अभ्यास करत असताना तुमच्या घरी पाहुणे येणार, घरात हॉलमध्ये टीव्ही लावलेली असणार, वडिलांचा व्यवसाय असणार, तुमच्याजवळ वापरण्यासाठी वेळोवेळी तुम्ही मोबाईल घेता, त्याचबरोबर विविध खेळ खेळता, शेतीच्या संदर्भामध्ये सर्व कामे घरातल्यांची चाललेली असतात, कधी कधी शेतकरी कुटुंबातील जी मुलं असतील ती शेताला पण जात असते. आणि अशी ही सगळी प्रक्रिया तुमच्या घरातल्यांच्या बाबतीत आणि शिक्षकांच्या बाबतीमध्ये घडत असते. पवार सर, सर्वांना अनम्यूट करायला हरकत नाही, म्यूट करायला हरकत नाही सर. हो सर, करतात. हा, ओके.
तर हे सगळं चालू असतं, म्हणजे तुमच्या आई बाबांचं हे चालू असतं, सरांचं चालू असतं, सरांच्या देखील म्हणजे कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये सुद्धा त्यांची शेतीभाती असेल, त्यांच्याकडेही पाहुण्यांच्या मध्ये अनेक कार्यक्रम असतात, त्याचबरोबर त्यांच्याजवळही मोबाईल असतो, त्यांनीही टीव्ही पाहतात आणि शिष्यवृत्तीचे तास देखील घेतात. म्हणजे हा शब्दामध्ये असं काय लपलेलं आहे की तुम्हाला मी साधारणपणे अर्थ विचारलेला होता. तर मित्र हो, त्या शब्दाचा अर्थ सांगत असताना प्रत्येक शब्दाचा जर आकार बघितला तुम्ही, तर प्रत्येक शब्दाचा आकार हा लहान मोठे आहे. शेत असेल, पाहुणे असेल, व्यवसाय असेल, खेळ असेल, मोबाईल असेल, टीव्ही असेल, शिष्यवृत्ती, प्रत्येक शब्दाचा लिहिण्याचा फॉन्ट जो आहे तो वेगळा वेगळा आहे. आणि सर्वात मोठा फॉन्ट इथं शिष्यवृत्ती मी दिलेला आहे. पाठीमागच्या स्लाइड मध्ये बघितलं तर याच्या उलट आहे, म्हणजे पालक आणि शिक्षकांसाठी ही एक नंबरची स्लाइड. आता मी जी आपल्या समोर शेअर करतोय ती शेअर करतोय मी, आणि ती पालक आणि शिक्षकांसाठी आहे. तर या स्लाइड मध्ये शिष्यवृत्ती हा शब्द लहान घेतलेला आहे, आणि नंतरच्या स्लाइड मध्ये शिष्यवृत्ती हा शब्द मोठा घेतलेला आहे. आता याचं कारण, तुमचं ज्यावेळी मनापासून असणारं जे विद्यार्थ्यांसाठी असणारं ध्येय, पालकांचं आपल्या म्हणजे पाल्याप्रती असणारं ध्येय, ज्यावेळी शिष्यवृत्ती हे एकच टार्गेट असेल, एकच ध्यानी मनी स्वप्नी, जेव्हा शिष्यवृत्ती ही एकच ध्येय असेल, तेव्हा हे शिष्यवृत्तीच तुमची जी अचीवमेंट आहे राज्य गुणवत्ता यादीमध्ये येण्याची जी तुम्हाला जास्त यायचं आहे या विद्यार्थ्यांना, ते ध्येय साध्य होण्यास निश्चितपणे मदत होईल. त्यामुळे तुमच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये येणे हे ध्येय लिहून ठेवा, आणि त्या ध्येयाच्या ध्यानी मनी स्वप्नी कायम तुमच्या ज्यावेळी हे ध्येय डोळ्यासमोर राहील, तेव्हा हे ध्येय गाठायला अवघड, फारसा अवघड नाही. तुमचे स्वतःचे मार्ग, येणाऱ्या समस्या तुमच्या गुरुजनांच्या माध्यमातून, तुमचे मित्र असतील किंवा काही ऑनलाईन व्हिडिओ असतील किंवा अनेक प्रश्नसंच असतील, मार्गदर्शक गाईड असतील, यांच्या माध्यमातून तुम्ही सोडवण्यासाठी जेव्हा धडपड कराल, तेव्हा हा शिष्यवृत्तीचा मार्ग जो आहे तो निश्चितपणे या ठिकाणी सुकर होण्यास मदत होईल. तर मुख्य विषयाकडे विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळतोय. तर आजचा जो आपला घटक आहे कार्यात्मक व्याकरण, आणि त्याच्यामध्ये या कार्यात्मक व्याकरणावरती शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 5 प्रश्न विचारले जातात, 5 प्रश्न, आणि त्याच्यामध्ये शब्दांच्या जाती आहेत, लिंगवचन काळ, त्यानंतर वाक्याचे भाग असतील आणि विरामचिन्हे, इतके उपघटक साधारणपणे या कार्यात्मक व्याकरण या घटका अंतर्गत आहेत. तर या 5 घटकापैकी लिंग, वचन आणि काळ याच्यामध्ये आणि विरामचिन्हे याच्यामध्ये 2017 पासून 2023 पर्यंत विचारलेल्या प्रश्नांची संख्या आपल्यासमोर मी एक तक्ता या ठिकाणी सादर केलेला आहे बघा. आणि त्याच्यामध्ये ज्या लाल खुली आहेत तिथं त्या वर्षी ते प्रश्न आलेले आहेत, म्हणजे 2017 साली लिंग आणि विरामचिन्हे त्याचबरोबर काळ, म्हणजे 3 प्रश्न या आजच्या ज्या आपण चर्चा करतोय त्या उपघटकावर आधारित विचारलेले होते. 2018 साली लिंग आणि वचन याच्यावरती 2 प्रश्न विचारलेले होते. 2019 साली पुन्हा 3 प्रश्न विचारलेले होते. 2020 साली 3 प्रश्न विचारले होते काळ आणि विरामचिन्ह याच्यावरती. शिक्षकांच्या दृष्टिकोनातून ही जी मी सांगणारी माहिती आहे ती थोडीशी, म्हणजे आपण कोणत्या दृष्टिकोनातून कसा भारांश पाहिला पाहिजे या संदर्भामध्ये मी शेअर करतोय. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून तयारी करताना आपल्याला हा चार्ट डोळ्यासमोर राहिला तर आपल्याला अधिक त्याचा फायदा होईल. 2021 साली पुन्हा 3 प्रश्न लिंग, वचन आणि विरामचिन्हेवरती आलेले होते. त्यानंतर 2022 साली वचन आणि काळ या 2 उपघटकावरती आलेले होते. आणि 2023 साली गेल्या वर्षी लिंग, काळ आणि विरामचिन्हे याच्यावरती आधारित प्रश्न आलेले होते. म्हणजे साधारणपणे
2024 साली आपल्याला वचन या घटकावरती निश्चित प्रश्न येण्याची शक्यता आहे. आणि इतर दोन घटकापैकी म्हणजे जे उरलेले तीन घटक आहे त्याच्यावरती दोन किंवा एक प्रश्न म्हणजे पुढच्या वर्षी दोन प्रश्न येण्याची शक्यता आहे या चार उपघटकावरती. शक्यता आहे कदाचित तीन सुद्धा येऊ शकतील, परंतु आपण त्या दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्या घटकाकडे पाहणं गरजेचं आहे. आता बघा, लिंग या घटकाचा विचार करताना मग लिंग म्हणजे नेमकं काय, तर नामाच्या रूपावरून किंवा काही वेळा सर्व नामाच्या रूपावरून, इथं आपण नामाच्या रूपावरून व्याख्येमध्ये घेतले बघा, काही वेळा सर्व नामाच्या रूपावरून सुद्धा एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष स्त्री किंवा दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्यास शब्दाचे लिंग असे म्हणतात. आता बघा, मी असं दोन शब्द वापरलेत, वास्तविक आणि काल्पनिक. आता वास्तविक लिंग हे जे आहे ते सजीव वस्तूंचं पाहिलं जातं, म्हणजे सजीव आता मुलगा असेल, वाघ असेल, मांजर असेल, राणी असेल, ही सजीव शब्द आहे म्हणजे सजीव नामे आहेत. आणि ह्या सजीव नामांचं वास्तविक लिंग पाहिलं जात, वास्तविक त्याला म्हणेल म्हणजे प्रत्यक्षात जे आहे ते घोडा पिसू ऊ वास्तविक लिंग पाहिलं जातं यांचं, म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही आम्ही ते पाहिलेलं आहे आणि अनुभवतोय आपण ते, त्याला वास्तविक लिंग म्हणायचं. आणि निर्जीव वस्तूंच काल्पनिक लिंग पाहिलं जातं म्हणजे दगड, तो दगड. आता त्याच्यामध्ये हे काल्पनिक ठरवलेलं आहे की दगड हा पुल्लिंगी शब्द आहे, खुर्ची स्त्रीलिंगी शब्द आपण मानतो. म्हणजे हे जे काही वास्तविक आणि काल्पनिक हे जे दोन शब्द आहेत त्या दोन शब्दांचा अर्थ लक्षात आला असेल, म्हणजे निर्जीव वस्तूंचं लिंग हे आपण काल्पनिक ठरवलेलं आहे, आणखीन सजीव वस्तूंचं लिंग हे वास्तविक असत. आणि जेव्हा हे दोन्ही नसत असं का ज्या शब्दावरून समजत आणि हे ओळखणं म्हणजे तो पुरुष जातीचा शब्द आहे, स्त्री जातीचा शब्द आहे का, ह्या दोन्हीपैकी कोणत्याही जातीचा नाही हे ज्यावरून कळते त्यास त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात, किंवा आपण लिंग ओळखणे असं त्याला आपण म्हणतो. म्हणजे लिंग म्हणजे काय, तर नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष स्त्री किंवा दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असं ज्यावरून कळतं त्यास त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात. आता ही बेसिक व्याख्या आणि बेसिक तुम्हाला थोडस सांगितल्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जातोय. मराठी भाषेमध्ये तीन प्रकारची लिंगे मांडलेली आहे. एक पुल्लिंग, ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याला आपण, म्हणजे एखादी वस्तू नामाच्या रूपावरून पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे किंवा दोन्ही जातीची नाही यावरून लिंगाचे तीन प्रकार पाडलेले आहेत. एक पुल्लिंग, दुसरा स्त्रीलिंग आणि तिसरा आहे नपुसकलिंग. आता हे तुम्हाला ज्ञात आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांना, म्हणजे हे जे लिंग आहे जर त्याच्यातनं पुरुष जातीचा बोध होत असेल तर ते आपण पुल्लिंगी मानतो, जर त्या नामावरून स्त्री जातीचा बोध होत असेल तर आपण त्या नामाला स्त्रीलिंगी मानतो, आणि या दोन्ही जातीचा जेव्हा बोध होत नाही तेव्हा त्या नामाला आपण नपुसकलिंगी नाम असा आपण. आता मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे प्राणी मात्राचं लिंग हे वास्तविक असतं म्हणजे प्रत्यक्षात असतं, आपण पाहिलेलं आहे ते, जशी मगाशी चर्चा केली त्या पद्धतीनं असेल, राजा असेल किंवा राणी असेल किंवा सिंह असेल, वानर असेल, असे शब्द म्हणजे असे नामे. त्यानंतर निर्जीव वस्तूंची लिंग काल्पनिक असते, आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली त्याप्रमाणे, उदाहरणार्थ दगड तो दगड पुल्लिंगी आपण स्त्रीलिंगी. त्यानंतर तार ती तार
स्त्रीलिंगी, वास्तविक हा निर्जीव आहे, ते काल्पनिक आपण मानलेला आहे. आणि पुस्तक हा शब्द सुद्धा नाम निर्जीव आहे आणि त्याचं सुद्धा आपण लिंग नपुसकलिंग मानतो, ते पुस्तक मानतो आपण. म्हणजे अशा प्रकारे वास्तविक आणि काल्पनिक या दोन्ही प्रकारचे लिंग आपण कसं ओळखतो, आपण ते कसं ओळखतो हे तुम्हाला माहीत आहे, तरी पण आपण उजळीच्या माध्यमातून बेसिक ज्ञान आपण घेतोय. बघा मराठीमध्ये लिंग ओळखण्याची सर्वसाधारण पद्धत काय आहे, तर ज्या नामाला तो हा शब्द लागू पडतो त्याला आपण पुल्लिंगी शब्द म्हणतो किंवा पुल्लिंगी नाम असं आपण म्हणतो. तो या शब्दानं म्हणजे आता मागाशी आपण राजा, तो राजा, दगड, तो दगड, फळा, तो फळा, वानर, तो वानर, म्हणजे तो या शब्दानं किंवा तो हा शब्द ज्या नामाला लागू पडतो त्याला आपण पुल्लिंगी शब्द मानतो किंवा पुल्लिंगी नाम मानतो. तसंच स्त्रीलिंगी बघा, ती या शब्दानं, म्हणजे उदाहरणार्थ आपण मागाशी बघितलं ती झाड, ती मांजर, त्यानंतर ती वाघीण, ती धोबीन, ती परटीन, म्हणजे आपण वास्तविक आणि काल्पनिक या स्वरूपामध्ये आपण पाहिलं. म्हणजे ती हा शब्द लागू पडला की आपण स्त्रीलिंगी ते नाम आहे असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलं का तुम्हा सर्वांना बाळांनो? ठीक आहे, निश्चितपणे आलं असेल. आता नपुसकलिंगी नाम किंवा नपुसकलिंगी शब्द आपण ते या शब्दानं ओळखतो. उदाहरणार्थ जसं आपण मगाशी बघितलं ते पुस्तक, ते झाड, म्हणजे पुरुष जातीचाही उल्लेख नाही आणि स्त्री जातीचाही उल्लेख होत नाही, म्हणजे तोही शब्द लागू पडत नाही, ती हा सुद्धा शब्द लागू पडत नाही आणि ते शब्द, ते हा, ते हे अक्षर जिथं लागू पडतं ते नाम त्या ठिकाणी आपण नपुसकलिंगी आहे असं मानतो. म्हणजे थोडक्यात आतापर्यंत जे आपण पाहिलं त्याचा सार असा म्हणता येईल की ज्या नामाला तो हा शब्द लागू पडतो ते पुल्लिंगी नाम, ती हा शब्द लागू पडतो ओळखण्यासाठी ते स्त्रीलिंगी, आणखीन ते हा शब्द जिथं लागू पडतो ते नपुसकलिंगी नाम किंवा तो शब्द नपुसकलिंगी आहे असं आपण म्हणू शकतो. असं आपण या आतापर्यंत शिकलेल्या याच्यामध्ये म्हणजे लिंग ओळखण्यासाठी तो, ती आणि ते या शब्दांचा वापर आपण एक क्लुप्ती म्हणून थोडक्यात करण्यास हरकत नाही किंवा आपण करतो. आता आपण परीक्षेमध्ये नेमकं काय करायचं, म्हणजे शब्द तुमच्या समोर दिलेले असतात. आपण काही स्वाध्यायामध्ये नंतर प्रश्न पाहणार आहोत, त्या स्वाध्यायामध्ये आपण पाहत असताना एखादा शब्द घेतला आपण, समजा साग, आग, राग आणि डाग असा शब्द घेतला, समजा हे चार पर्याय घेतले, साग, आग, राग आणि डाग हे शब्द आपण घेतलेले. आता इथं तुम्ही हे तोंडी करायचं नाही, तुम्हाला जेवढा प्रश्न सोपा वाटतो तेवढा तो तुम्हाला मार्क मिळवताना वाचनात चूक केली किंवा तोंडी केलं तर तुम्हाला त्याचा धोका पण निर्माण होऊ शकतो. आणि व्यवस्थित वाचलं आणि सरांनी दिलेल्या सूचनेचं जर पालन केलं तर मार्क मिळवायचा मोका म्हणजे संधी सुद्धा तुम्हाला देत आहे. आता हा प्रश्न असा आल्यानंतर, म्हणजे मी तुम्हाला तोंडी सांगितलंय शक्य आहे त्यांनी ते चार शब्द लिहून घ्या आणि बघा, साग, आग, राग आणि डाग. आता बघा मग हे तुम्ही हे काय करायचं, मग तुम्ही म्हणायचं हा राग काय आहे पुल्लिंग आहे, साग पुल्लिंगी आहे, डाग पुल्लिंगी आहे आणि राग स्त्रीलिंगी आहे असं आपण जनरली मनातल्या मनात करतो. तर विद्यार्थ्यांना म्हणजे एक सूचना आहे की तुम्ही तिथं शब्द लावून बघा, म्हणजे मगाशी आपण तो साग म्हणजे सागाचं झाड आपण म्हणतो तो साग, त्यानंतर ती आग, ती शब्द लावून ठेवा तिथं, त्यानंतर तो राग,
शब्द तिथं तो लावून ठेवा, म्हणजे लिहा प्रत्यक्षात त्या पर्यायाच्या अगोदर, आणि तो डाग म्हणजे तुम्हाला डिस्प्ले झालं तो तीन ठिकाणी आपण लिहिलेला आहे, आणि ती हा शब्द एक ठिकाणी लिहिलेला आहे, म्हणजे इथं गटात न बसणारा जो शब्द आहे तो आग आहे। म्हणजे तोंडी केल्यानंतर आपल्या चुका होऊ शकतात, गडबड होऊ शकते, आणि ती गडबड टाळण्यासाठी कितीही सोपा प्रश्न असू देत, कितीही तुम्ही हुशार आहात, तुम्हाला हे वाचल्या वाचल्या पटकन किती जरी आलं असलं तरी देखील प्रत्यक्षात तुम्ही लिहा तिथं तो ती ते काय लागू पडतंय ते, आणि त्याच्यावरून तुम्हाला पटकन लक्षात येईल। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सर्व म्हणजे भाग एकचा पेपर सोडवताना असेल, भाग दोनचा पेपर सोडवताना असेल, आपण काढलेलं उत्तर समजा प्रश्न क्रमांक 14 आहे, तर 14व्या प्रश्न क्रमांकालाच आपण गोल करतोय का अचूक पर्यायाला हे देखील काळजीपूर्वक पहा। काही वेळा गणितामध्ये काय येत असते की एखाद्या प्रश्नाचं उत्तर दोन येत असते, म्हणजे उदाहरणार्थ सर्वात मोठी सम असणारी मूळ संख्या कोणती, किंवा मूळ संख्येमध्ये मूळ असणारी समसंख्या कोणती, असा गणित मध्ये समजा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर काढलं आपण दोन। खर ते दोन उत्तर किती क्रमांकाच्या पर्यायाला आहे, आपण काय करतो गडबडीमध्ये दोन नंबरचा पर्याय गोल करून रिकामा, मग ते उत्तर कदाचित 4 क्रमांकाला असेल, कदाचित 3 क्रमांकाला असेल, आणि कदाचित 1 क्रमांकाला असेल। मग आपण आपल्या कल्पनेनं फक्त दोन हे डोक्यात ठेवलं तर पर्याय क्रमांक दोन गोल करून चालणार नाही, तर ते दोन उत्तर कोणत्या क्रमांकाला आहे हे पाहणं गरजेचं आहे। म्हणजे हे देखील पेपर सोडवताना काळजी घेणं गरजेचं आहे। आणि इथं आपण पुढच्या मुद्द्याकडे वळतो, लिंगमध्ये अधिक माहिती घेताना आपण मागाशी जे उदाहरण पाहिलं तर पेपर सोडवताना आपण विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये मी तुम्हाला उदाहरण दिलं, तर काय केलं पाहिजे तर तो ती ते यापैकी जो शब्द लागू पडतो तो पर्यायाच्या ठिकाणी तिथं लिहा, आणि मग तुम्हाला एका दृष्टिक्षेपात लक्षात येईल की याच्यातला कुठला पर्याय वेगळा आहे, कोणते शब्द पुल्लिंगी आहेत, कोणते शब्द स्त्रीलिंगी आहेत, कोणते शब्द नपुसकलिंगी आहेत, हे तुम्हाला बघितल्या बघितल्या लक्षात येईल। दुसरं आपण बघूया पुढं की नेहमी एक वचनी नामाचे लिंग ओळखावे, अतिशय महत्वाची सूचना ही। आता आपण लिंग ह्या प्रकरणाचा तो ती ते लावून बघणं हे जनरल भाग आहे, परंतु परीक्षेमध्ये जे आतापर्यंत आलेले जर प्रश्न पाहिले तर त्या प्रश्नांचा जर मागोवा घेतला तर बऱ्याच वेळा अनेक वचनी शब्द तुम्हाला लिंग ओळखण्यासाठी दिलेले असतात। आता इथं एक मी उदाहरण घेतलेलं आहे बघा की झाडाची पाने अलगद खिडकीतून आत आली। आता साधारणपणे 2017 साली हा प्रश्न आलेला होता आणि तिथं शब्द असा वापरलेला होता की पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली, आणि याच्यामध्ये अधोरेखित शब्दाचं लिंग ओळखायला सांगितलेलं होतं 2017 साली। मी जो प्रश्न वाचला त्याच्यामध्ये थोडासा म्हणजे मी बदल करून घेतलाय, परंतु तो प्रश्न असा होता 2017 साली की पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली, आणि पाने या शब्दाला अधोरेखित केलेलं होतं। मग इथं तोच शब्द मी घेतलाय, झाडाची पाने अलगद खिडकीतून आत आली। मग जनरली आता आपल्याला घाई असते तो ती ते सरांनी सांगितले, तो शब्द लागू पडतोय, ती शब्द लागू पडतोय का ते शब्द लागू पडतोय, मग आपण बघितलं सर तुम्ही आता सांगितलं ती पाने म्हणून सर तो शब्द स्त्रीलिंग, ते नाम स्त्रीलिंग। तर मुलांना डोक्यामध्ये एकदम फिट करून तुम्ही ठेवा की नेहमी एक वचनी नामाचंच लिंग ओळखतात, म्हणजे जर तो शब्द ते नाम अनेक वचनी असेल तर ते प्रथम एक वचन करून घ्या, म्हणजे पाने हा शब्द तुम्हाला अधोरेखित करून लिहिला असेल तर त्याच्या ठिकाणी गोल करून वरती तुम्ही पान हा शब्द लिहा, कारण एक पान अनेक पाने, पान हा शब्द लिहिल्यानंतर आता ते एक वचनी नाम झालेलं आहे, आणि मग त्याच तो ती ते काय लागू शब्द होतो बघा, आणि मग त्याच लिंग ओळखा, आणि मग तुमचा पर्याय निश्चित करा। तुम्हाला खूप घाई असते ती पाने, चला स्त्रीलिंगी, एक नंबरला पर्याय दिलेला होता त्या
2017 च्या ह्याच्यामध्ये. एक नंबरला होता स्त्रीलिंगी, दोन नंबरला होता पुल्लिंगी, आणि तीन नंबरला होता उभयलिंग, आणि चार नंबरला होता नपुसकलिंग. बघा, म्हणजे इथं आपण जसं दिलेलं आहे तसं इथं जर आपण सूचना तुम्ही पाळली तो तिथे लागू, म्हणजे कोणता शब्द पडतो तर तिथं तुम्हाला धोका होण्याचा शक्यता असते, आणि तो धोका जर पत्करायचा नसेल तर आपण नेहमी लक्षात ठेवा, लिंगाच्या बाबतीमध्ये अधोरेखित करून तुमच्या डोक्यामध्ये हे वाक्य ठेवा की नेहमी एक वचनी नामाचंच लिंग ओळखायचं असतं. म्हणजे तो शब्द अनेक वचनी असेल, ते नाम अनेक वचनी असेल तर ते प्रथम एक वचनी करून घ्या, आणि नंतर मग तुम्ही तो ती ते यापैकी जे लागू पडतं नाम, ते नाम म्हणजे तो ती ते यापैकी जो शब्द लागू पडतो तो शब्द तुम्ही साधारणपणे तिथं लिहा. मग आता पाण्याच्या ठिकाणी पान लिहिले, मग तिथं आपण कोणता शब्द लिहू, बरोबर आहे ते हा शब्द लिहू, मग ते पान. म्हणून याच उत्तर येईल की हा शब्द किंवा हे नाम नपुसकलिंगी आहे. पर्याय क्रमांक चार आपण या ठिकाणी अचूक उत्तर निवडू शकतो. दुसरा याच्यातला म्हणजे महत्वाचा मुद्दा बघा की सामासिक शब्दाचे लिंग जे आहे, आता हा थोडासा हायर थिंकिंगचा प्रश्न आहे, हायर थिंकिंगचा म्हणतोय मी, म्हणजे उच्च लेवलचा प्रश्न आहे. मुलांना आता कदाचित सामासिक शब्द म्हणजे काय माहीत नाही, म्हणजे हा आपण सातवीला म्हणू किंवा आठवीला जो समास आहे त्या समासामध्ये या ठिकाणी तो या शब्दाचा वापर केलाय, मी तो शब्द आहे तसा घेतलाय. मी तुम्हाला थोडक्यात याचा अर्थ समजावून सांगतो. म्हणजे एखादा जोड शब्द आपण आपल्या भाषेमध्ये म्हणूया, जोड शब्द म्हणूया थोडक्यात, खरं तिथं असणारे जोड शब्दामध्ये ते दोन्ही अर्थ बघा. साखर भात म्हणजे साखर घालून तयार केलेला भात, मीठ भाकरी मीठ आणि भाकरी, गाय रान गाईसाठीचे रान, असे त्याचे विग्रह आहेत, परंतु ते काय तुम्हाला उपयोगाचे नाही. म्हणजे असे जे नेहमीपेक्षा हे वेगळं आहे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगायचं म्हणतं तर याच्यामध्ये तुम्हाला साखर भात दोन नामे दिसतात, मीठ भाकरीमध्ये दोन नामे दिसतात, आणि गायरानमध्ये सुद्धा गाय आणि रान ही दोन म्हणजे नामे दिसतात. इथं चुकून भा हा शब्द रेड कलरचा करायचा राहिलेला आहे, तर कृपया समजून घ्या भाकरी हा शब्द जिथं लक्षात मला तुम्हाला अधोरेखित करून सांगायचा होता. तर काय वाक्य दिलंय बघा, किंवा नियम आपण काय पाहतोय लिंगाच्या बाबतीमध्ये, सामासिक शब्दाचे लिंग शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे ओळखावे. म्हणजे इथं दोन नाम आहेत, एक साखर आहे एक भात आहे, मग साखर ती साखर भात तो भात आपण लावून बघितलं, मग कोणतं नेमकं घ्यायचं, या शब्दाचं लिंग जे घ्यायचं आहे तर पुल्लिंगी घ्यायचं कि स्त्रीलिंगी घ्यायचं, कारण साखर या शब्दाला ती शब्द लागू पडला आणि भात या शब्दाला तो शब्द लागू पडला. तर इथं आपण वरती उल्लेख केल्याप्रमाणे की शेवटचा जो जोड शब्दातला शब्द आहे त्याच्यावरून त्याचं लिंग ओळखायचं, म्हणजे भात तो भात म्हणजे साखर भात या शब्दाचं लिंग तो हा शब्द लागू पडला तो भात, आणि म्हणून हा शब्द पुल्लिंगी आहे. थोडस ऍडव्हान्स मध्ये आपण पुढचं, म्हणजे तुम्ही सर्वजण या ठिकाणी सिलेक्टेड विद्यार्थी आहात आणि तुमच्यासाठी हा म्हणजे पूर्वी कदाचित तुमच्या एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न येऊन गेला असेल एखाद्या प्रश्नसंचामध्ये, तर त्यामध्ये जर समस्या आली असेल तर कदाचित तुमची ही समस्या या माध्यमातून दूर होईल. आणि मी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगू इच्छितो की मी स्वतः सुनील पाटील आम्ही स्वतः प्रश्नसंच काढलेले आहेत यशोमंत्र नावाचे, 15-15 प्रश्नपत्रिके आहेत त्याच्यामध्ये आहेत, आणि संपूर्ण पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्नांचा समावेश असणारे या ठिकाणी प्रश्नसंच आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचं स्वतःच प्रकाशन आहे यशोमंत्र प्रकाशन म्हणून, तुम्हाला म्हणजे ही तासिका झाल्यानंतर त्याचे फोटो टाकतो, त्याचं जे मूल्य आहे ते प्रिंट मूल्य 300 रुपये आहे, म्हणजे भाग एक 150 रुपये आहे आणि भाग दोन मूल्य 150 रुपये आहे, दोन्ही मिळून संच 300 रुपयाला एमआरपी आहे, पण विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी तो संच आम्ही
म्हणजे भाग एक आणि भाग दोन 200 रुपयाला या ठिकाणी दोन्ही मिळून आपण देतोय. तुम्ही सर्वांनी मागवल्यास या ठिकाणी बाय पोस्ट या ठिकाणी आम्ही पाठवू शकतो. पोस्टेचा खर्च ज्यावेळी सवलतीच्या दराने घेताय तुम्ही त्यावेळी पोस्टेचा खर्च जो काय असेल तो तुम्हाला वेगळा द्यावा लागेल. सर्वांनी एकत्र करून जर थोडस केंद्रानं वगैरे जर मागवलं एखाद्या शाळेमध्ये तर तुम्हाला थोडस ते म्हणजे पार्सलचा खर्च जो आहे तो कमी बसेल. त्याचे फोटोज मी तुम्हाला नंतर न शेअर करतो. ग्रुपमध्ये म्हणजे येऊन प्रचार करणे हा भाग नाही, परंतु आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्नसंच आहेत त्याच्यामध्ये आमचेही प्रश्नसंच आहेत, ते तुम्ही घ्यायला हरकत नाही. आणि जास्ती जास्त पाठ्यपुस्तकावरती आधारित या ठिकाणी त्या प्रश्नांचा समावेश आहे. तुम्हाला लेक्चर देणारे कासार सर असतील, किशोर कासार सर असतील, किंवा विजय पाटील सर असतील, गणेश पाटील सर असतील, यांचा जर तुम्ही सल्ला घेतलात तर निश्चितपणे याच्यामध्ये आमचे प्रश्नसंच त्यांनी वापरलेले आहेत आणि त्यांना त्यांचा किती लाभ झाला हे देखील तुम्हाला या ठिकाणी आपल्या लेक्चर मधून कदाचित विशद करतील. आणि तेच आव्हान तुम्हाला या निमित्ताने मी करते. तर मित्र हो, या वैयक्तिक माहितीनंतर मी पुढे जातोय की मीठ भाकरी सामाजिक शब्द म्हणजे दोन या ठिकाणी मीठ आणि भाकरी हे दोन नाम आहेत थोडक्यात. तर याच्यामध्ये ते मीठ आणि ती भाकरी, मग याच्यामध्ये आपल्याला शेवटच्या शब्दावरून आपल्याला काय करायचं आहे, लिंग ओळखायचं आहे. त्यामुळं भाकरी ती भाकरी म्हणून मीठ भाकरी हा हे जे नाम आहे ते स्त्रीलिंगी आहे, आपण हे या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. पुढं तिसरं उदाहरण त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे गाय रान. आता ती गाय ते रान, ती गाय आणि ते रान, तर रान ते रान, त्यामुळं हा शब्द किंवा हे नाम नपुसकलिंगी आहे असं म्हणायला हरकत नाही. तर याच्यासाठी आपण काय लक्षात ठेवू शकतो, तर दोन नामे म्हणजे सामासिक शब्द असा जो असतो तुमच्या भाषेमध्ये थोडक्यात जोडाक्षरासारखा जो शब्द असा असतो, तर त्या जोडाक्षरायुक्त म्हणजे जे दोन नामे असे असतात तर त्यातल्या शेवटच्या शब्दावरून आपण काय करायचं आहे, तो ती ते कोणता शब्द लागू पडतो बघायचा आणि आपण काय करायचं आहे लिंग ओळखायचं आहे. थोडस हायर थिंकिंगचा थोडासा हा प्रश्न घेतलेला आहे. त्यानंतर पुढं जो आहे की परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दावरून सामान्यता ठरवतात. म्हणजे परभाषेतून म्हणजे थोडक्यात इंग्रजीतून आलेले शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ आहेत. मग त्याच्यामध्ये बूट शब्द आहे, क्लास शब्द घेतलेला आहे आणि बुक हा शब्द घेतलेला आहे. आता बूट या शब्दाचं लिंग आपण शब्दशः घेतलं तर काय होईल, ते बूट होईल, ते बूट. परंतु परभाषेतून आलेले हे जे शब्द आहेत तर त्याच्यामध्ये जोडा बूट या शब्दाला तो जोडा म्हणून पुल्लिंगी या अर्थाने घ्यायचा आहे. त्याच क्लास वर्ग असा त्याचा अर्थ होतो आणि तो वर्ग पुल्लिंगी येईल. बुक, बुक म्हणजे पुस्तक, तर ते पुस्तक या अर्थावरून नपुसकलिंगी. म्हणजे बूट, क्लास आणि बुक हे तीन शब्द, म्हणजे बूट हा शब्द पुल्लिंगी घ्यायचा आहे, क्लास हा शब्द सुद्धा पुल्लिंगी घ्यायचा आहे आणि बुक हा शब्द नपुसकलिंगी घ्यायचा आहे. मग तुम्ही म्हणशील ते बुक म्हणजे असं झालं, तो क्लास तसं झालं, परंतु ते बूट तर काही वेळेला समान येईल, परंतु परभाषेतून असे आलेले जे शब्द आहेत त्या शब्दांचा मूळ अर्थ बघायचा आणि त्याच्यावरून त्याचं लिंग ओळखायचं आहे. तर साधारणपणे या लिंगावर आधारित ज्या महत्वाच्या बाबी आहेत तर त्या याच्यामध्ये आपण सारांश रूपाने जर बघितलं तर तो ती ते हा शब्द लावून आपण एक लिंग ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे, पुल्लिंग स्त्रीलिंगांना नपुसकलिंग. दुसरा आपण महत्वाचा मुद्दा बघितला की एकवचनी नामाचं लिंग पाहायचं आहे, अनेकवचनी असेल तर एकवचनी करा. आणि तिसरा आपण मुद्दा याच्यामध्ये बघितला की सामासिक शब्दामध्ये शेवटच्या शब्दावरून लिंग ओळखायचं आहे, म्हणजे त्याला तो ती ते लावून बघायचं आहे. आणि परभाषेतून आलेल्या शब्दाचा अर्थ बघून आपण काय करायचं आहे, साधारणपणे लिंग त्याच ओळखायचं असा आपण शेवटी मुद्दा पाहिला. तर आता ह्या लिंग या घटकावरती साधारणपणे जे खाली प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया.
आता थोडस बघा की पुढील शब्दाचा योग्य विरुद्ध लिंगी शब्द दिलेल्या पर्यायातून शोधा. बघा म्हणजे डाव्या बाजूला एक शब्द दिलेला आहे आणि त्याच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यातला विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला दिलेल्या पर्यायातून निवडायचा आहे. आता युवक पर्याय एक आहे, युवा, तरुण, युवती आणि मुलगा. आता इथं साधारणपणे तुम्हाला काही शब्दांचे, काही विशेष शब्दांचे लिंग माहीत असणं गरजेचं आहे. तुमच्या याच्यामध्ये जो मार्गदर्शिका तुम्ही जी वापरत असाल त्या मार्गदर्शिमध्ये काही वेगळी उदाहरणं लिंगाची दिलेली असतात, ती गोल करून ठेवा आणि त्याचं वाचन वारंवार करा, वाचन करा. आता युवक या नामाचं विरुद्ध लिंगी शब्द युवती असं होईल. आता युवा म्हणजे पण तरुणच होत आहे, तरुण म्हणजे तरुण आणि मुलगा हा काय वेगळा शब्द आहे. मग तुम्ही हे जे वाचलेलं आहे ते सगळे पर्याय तुम्ही वाचा. आता काही वेळेला आपण इतकी गडबड करतो की आपल्याला उत्तर शोधण्याची खूप घाई असते. आता एक आपण असा शब्द घेतला, आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. आता आपला तास चालू आहे लिंग आणि प्रश्न विचारला मी विरुद्धार्थी, मग मुलांना घाई असते आजी आजोबा, कारण त्यांना लिंगाच्या त्या म्हणजे प्रकरणामध्ये इतकं वाचले असते आजी आजोबा, भाऊ बहीण, विद्वान विदुषी, इतकं वाचलेलं असते, खोंड कालवड, नर नारी, आई वडील, इतकं वेळा वाचलेलं असते, इतक्या वेळा वाचलं असते की आजी म्हटलं की आजोबाचे. परंतु तिथं मी प्रश्न असा विचारलेला होता की आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. मग इथं तुमची भूमिका म्हणजे जास्त जास्त हुशार विद्यार्थ्यांनी म्हणजे जे आता आपले सिलेक्टेड हे विद्यार्थ्यांनी एक डोक्यामध्ये खुणगाठ बांधा की कोणताही प्रश्न असू देत तो प्रश्न वाचल्यानंतर त्याच्यामध्ये नेमकं काय विचारलंय ते त्याला अधोरेखित करायला शिका. म्हणजे इथं विरुद्धार्थी शब्द या शब्दाला तुम्ही प्रश्नातल्या रेष मारा, अधोरेखित करा, म्हणजे आपल्याला आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा, विरुद्ध लिंगी नाही. मग इथं आपण काय होतो खूप गडबड असते आणि आपण धोका खातो आणि मग आजीचा पर्याय क्रमांक एक नंबरला आजोबा दिलेला असतो आणि मग आपण लिहितो आणि बाहेर सांगतो सर पेपर खूप सोपा होता, बघा की आजी आजोबा किती सोपा आहे असं आपण म्हणतो. आणि मग तिथं आपण प्रश्नाचं वाचन आपण पहिल्या तासिकेमध्ये पाहिलं होतं की अर्थपूर्ण आकलनयुक्ताने समजपूर्वक वाचन आपण करणं गरजेचं आहे आणि ते समजपूर्वक वाचन करण्यासाठी तुम्ही अधोरेखित करा आणि या प्रश्नामध्ये डोकं शांत ठेवून नेमकं विरुद्ध अर्थी शब्द विचारलाय का विरुद्ध लिंगी विचारलाय, विरुद्ध अर्थी असलेला विचारलाय का विरुद्ध अर्थी नसलेला विचारलाय, अचूक विचारलाय बरोबर नसलेला शब्द विचारलाय, म्हणजे हे शब्द तुम्हाला फसवे असतात आणि ते शब्द तुम्ही त्या प्रश्नपत्रिकेमध्ये वाचा, अधोरेखित करा आणि मग तुम्ही सोडवा. तुम्हाला निश्चित त्याच्यामध्ये फायदा होईल, कारण तुमच्या जवळ किती ज्ञान आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही पेपर कसा सोडवताय, ते पेपर सोडताना तुमचं किती मन एकाग्र असते हे खूप महत्वाचं आहे. तुमच्या जवळ कुठलाही तुमचा भाऊ जरी असला, किती जवळचा मित्र असला, तर पेपर सोडवताना लक्ष द्यायचं, आपला पेपर आणि आपण ह्या दोनच गोष्टी तुम्हाला त्यावेळी त्या विश्वामध्ये दिसल्या पाहिजेत आणि टाइम मॅनेजमेंट, इतक्या गोष्टी जमल्या तर तुम्हाला शिष्यवृत्तीमध्ये यश मिळणं खूप सोपं आहे. आता पुढचा प्रश्न बघा, धनी आणि त्याचा पर्याय आहेत एक मालक, स्वामी, नोकर आणि धनीन. आता इथं पण मगासारखीच गंमत होऊ शकते, काय समानार्थी शब्दामध्ये पाठ केले धनी, धनी म्हणजे मालक, धनी म्हणजे स्वामी आणि धनीचा विरुद्धार्थी शब्द बघितला तर नोकर आणि आपल्याला इथं विरुद्ध लिंगी शब्द शोधायचा आहे, विरुद्ध लिंगी. मग याचं अचूक उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो,
बघा, सांगण्याचा प्रयत्न करा. अगदी बरोबर आहे. तर त्याचं उत्तर काय येईल? धनीन हे त्याचं उत्तर येईल. मालक मालकीन, तसं धनी धनीन हा त्याचा विरुद्ध लिंगी शब्द आहे. आणि विरुद्ध अर्थीला आलं तर धनी म्हणजे मालक आणि त्याच्या विरुद्ध अर्थी नोकर. आणखीन एक म्हणजे असा प्रश्न येतोय, नोकर या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? एक नंबरला दिलेला असते चाकर, दोन नंबरला शब्द दिलेला असते स्वामी, तीन नंबरला शब्द दिला असते मालक, आणि चार नंबरला दिलेला असते पर्याय दोन व तीन बरोबर. विद्यार्थी वाचनात गोंधळ करतात कारण त्यानं जोड शब्दामध्ये पण वाचलेलं असते नोकर चाकर, जोड शब्दामध्ये वाचलेलं असते आणि एक नंबरला चाकर दिलेलं असते. विद्यार्थी फसतो तिथे. मी तुम्हाला गेल्या वेळी सुद्धा सांगितलं, महाराष्ट्र राज्याची जी मार्गदर्शिका आहे म्हणजे शिष्यवृत्तीची, हिरव्या रंगाची आहे बघा महाराष्ट्र शासनाची, त्याच्यातल्या अभ्यासक्रम निर्मिती मंडळामध्ये सुद्धा मी आहे, म्हणजे ती निर्मिती करण्यामध्ये लेखन समितीमध्ये सुद्धा मी आहे. तर तिथं आम्ही ज्यावेळी म्हणजे गेलो तर ते आम्हाला सांगायचे, प्रश्न तुम्ही इतका सोपा काढायचा की विद्यार्थ्यांना वाटला पाहिजे खूप सोपा, परंतु पर्याय असे काढायचे की त्या विद्यार्थ्याला सगळीच उत्तरं बरोबर वाटली पाहिजे. आणि मी तुम्हाला गेल्यावेळी वाक्य असं सांगितलं होतं की प्रश्न निर्माण करणं खूप सोपा आहे, उत्तर निर्माण करणं खूप कठीण आहे. त्या उत्तरामध्ये विद्यार्थी कसा विचार करून म्हणजे फसतील याचा विचार करून पर्याय काढले असतात. आणि हे ज्यावेळी तुम्हाला समजतं की कसं पर्याय असू शकतात त्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये अचूकता साधण्याचा प्रयत्न करता. तर तसंच इथं धनी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द धनीन आहे. आणि आतापर्यंतची जर तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिली तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये बहुतांशी प्रश्न कुठल्याही खाजगी प्रश्नसंचातले नाहीयेत, पाठ्यपुस्तकातले येतात. तुम्हाला मी उदाहरणात म्हणजे जर बघितलं तर मगाचं जे वाक्य होतं, पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली, हे वाक्य इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकामधलं आहे. रंगी बेरंगी पतंगाने आकाश सजले होते, हे देखील पाठ्यपुस्तकातलं वाक्य आहे. त्याचबरोबर बक्षीस, त्याचबरोबर गुलाब, नशीब, जबाब, हिशेब असे काही शब्द तुम्हाला लिंग किंवा वचन शोधायला या ठिकाणी विचारलेले होते. हे सगळे शब्द पाठ्यपुस्तकातले आणि असंच पाठ्यपुस्तकावरती आधारित आमचा प्रश्नसंच आहे. आणि तुम्ही देखील पाठ्यपुस्तकाचा अभ्यास बारकाईनं करा, म्हणजे तुम्ही धारेची प्रश्न उत्तर तिथे काही येणार नाहीयेत, परंतु त्या एखादा परिच्छेद वाचल्यानंतर त्याच्यामध्ये नाम दर्शवणारे शब्द कोणते आहेत, क्रियापद कोणतं आहे, त्या वाक्याचा काळ कोणता आहे, विरुद्ध अर्थीसाठी कुठला शब्द याच्यामध्ये मला उपयोगी पडेल, समानार्थीसाठी कुठला शब्द उपयोगी पडेल, वाक्यप्रचार कुठला उपयोगी पडेल, असा तुम्ही मराठीचा अभ्यास बारकाईनं करा. तुम्हाला मराठीचा पेपर निश्चितपणे सोपा जाईल. आपण खूप काही सोडवलेलं असते आणि आपण म्हणतोय इतके प्रश्नसंच सोडवले तर या प्रश्नसंचातलं एक पण काही यायला नाही. प्रश्नसंच तुम्हाला नियमावर आधारित दिशा देण्याचा प्रयत्न करतात, परंतु ती दिशा त्या नियमावर आधारित तुम्ही पुस्तकामध्ये पण शोधा, म्हणजे तुम्हाला तुमचा भाग सोपा जाईल. तुम्हाला वरवर वाटतंय की लिंग वचन याच्यामध्ये काय अभ्यास करायचंय, किती सोपा आहे, जाता जाता बघायचंय, तो ती ते लागू पडलं की झालं लिंग आलं, परंतु प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्न पाहिले तर तुमचे भोया उंचावतील विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण गोंधळून जातो त्यावेळी आणि आपण गडबडीत चूक करून बसतो. आणि अशा चुका होऊ नये यासाठी पाठ्यपुस्तकाचा वापर करा आणि पाठ्यपुस्तकावर आधारित तुम्ही या ठिकाणी प्रश्नसंच देखील जे आहेत ते सोडवण्यासाठी अधिक प्रयत्न करा. दुसरा आपण प्रश्न प्रकार बघतोय बघा, गटात न बसणारा शब्द ओळखा. मगाशी घेतलेला आपण चर्चेला प्रश्न, साग आग राग आणि डाग. आता इथं देखील म्हणजे मगाशी दिलेली सूचना तंतोतंत पाळा तुम्ही, कि तिथं तो शब्द लागू पडतोय, ती शब्द लागू पडते, ते शब्द लागू पडतोय हे बघा आणि तिथं लिहा ते, म्हणजे तुम्हाला लिहिलेलं लक्षात येईल. तो साग ती आग
तो राग आणि तो डाग हे शब्द सुद्धा कुठल्याही प्रश्नसंचातले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी चर्चेला घेतलेले नाहीत, सेल्फ मेड आहे. प्रश्नपत्रिका जर तुम्ही शासकीय पाहिल्या तर असेच शब्द असतात समान उच्चाराचे, समान उच्चार असतो त्यांचा. आणि मग समान उच्चार असल्यानंतर आपल्याला म्हणजे कन्फ्यूज होते. आता साग, सागवानचं झाड, झाड हा शब्द नपुसकलिंग आहे, पण तो साग, ती आग, तो राग आणि तो डाग म्हणजे समान उच्चाराचे हे शब्द या ठिकाणी आहेत. 2018 साली शब्द आलेला होता, आपण तो पुढे नंतर चर्चा करणार आहोत. नशीब, गुलाब, जबाब आणि हिशेब. आता बघा ब ब ब किती कन्फ्यूज होतोय आपण. म्हणजे तुम्ही सराव करत असताना ह्या शब्दांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं पाहिजे की प्रश्नपत्रिकेमध्ये कसे शब्द येऊ शकतात. आता मी मगाशी वाचन करताना मी लिहिले नामाच्या रूपावरून असं म्हणले, पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा किंवा दोन्ही जातीचा उल्लेख होत नाही आणि हे जे ओळखतो त्याला आपण लिंग ओळखणे. आणि तिथं मी एक शब्द ऍडिशनल केलेला होता, तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये हे बघायला मिळणार नाही की नाम किंवा सर्वनाम असं मी बोलते वेळे असं म्हटलेलं होत. आता सर्वनाम हा शब्द प्रत्येक ठिकाणी लागू पडत नाही, पण तुम्ही जाणीवपूर्वक म्हटलेला होता. आता बघा तुम्ही किती अभ्यास केला. आता बघा इथं हे नामच नाहीये, मी, तू, ती, तुला, हे नाम नाहीये. म्हणजे इथं आपण लिंग ओळखायचं आहे आणि गटात न बसणारा शब्द ओळखायचा. आता मी, तू, ती आणि तुला हे चार शब्द बघा तुमच्या नजरेसमोर घ्या, तुम्हाला निश्चितच विचार करायला लावणारे आहे. आता ह्याचं लिंग ओळखायचं कसं. आता हा शब्द मुलगा वाचत असेल तर तो म्हणणार मी, मी म्हणजे मी चालू. मुलगी वाचत असेल तर मी म्हणजे मी चालू, म्हणजे मुलगीला पण तो लागू पडला आणि मुलग्याला पण लागू पडला. तू हा शब्द देखील तसाच आहे, सरांनी वर्गामध्ये म्हटलं तू उठून उभा राहा, मुलग्याला म्हटलं तर मुलगा उठून उभा राहा. तू उठून उभी राहा, मुलगीला म्हटलं तर मुलगी उठून उभा राहते. म्हणजे हे वाक्यावर आधारित थोडस आहे, वाक्यावरती आधारित. ती आणि तुला, तुला काय पाहिजे, एखाद्या मुलग्याला विचार, मुलगीला विचारलं तुला काय पाहिजे. इथं मी, तू, ती आणि तुला खूप वेगळ्या गाठणीचा प्रश्न आणि याचा आपल्याला गटात न बसणारा शब्द. आता इथं मी एक शब्द अजून ह्या म्हणजे पीडीएफ मध्ये घेतला नाही, परंतु उभयलिंग नावाचा एक पर्याय येतो तुम्हाला परीक्षेमध्ये, उभयलिंग. तर उभयलिंग म्हणजे काय, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी. याच्यामध्ये पुल्लिंगी नाही आणि स्त्रीलिंगी नाही, किंवा पुल्लिंगी मध्ये सुद्धा देखील वापरला जातो आणि स्त्रीलिंगी मध्ये सुद्धा वापरला जातो असा शब्द. मग मी हा शब्द उभयलिंग आहे म्हणजे सर्वनाम. तू हे पण काय आहे, उभयलिंग आहे. तुला हे पण उभयलिंगी शब्द आहे आणि ती मात्र हा निश्चितपणे स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणून इथं ती हा शब्द गटात बसत नाही. मित्र हे तुम्हाला बुद्धिमत्तेला सुद्धा येऊ शकतं बरं का. हाच प्रश्न मी जसा दिलाय गटात न बसणारा शब्द ओळखा, हे तुम्हाला आहे असं बुद्धिमत्तेला येतं. मग तिथं आता हे कसं आपण लिंगाचा संदर्भामध्ये अभ्यास करायला लागलो, तुम्हाला परफेक्ट तुम्ही लिंग या अँगलने विचार करायला लागलाय, म्हणजे त्या दृष्टिकोनातून ह्या प्रश्नाचा विचार करा. परंतु ज्यावेळी बुद्धिमत्तेला हा प्रश्न येतो त्यावेळी समस्या निर्माण होते, अरे बापरे ही सगळी सर्वनामच आहे. मग आता गटात प्रश्न चुकलाय वाटते. प्रश्न चुकला नाही, प्रश्न सोपा आहे, तुमच्या वाचनात न गेलाय, परंतु तुम्ही विचार कसा करताय हे बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला विचार करता आला पाहिजे. ज्यावेळी बुद्धिमत्तामध्ये असा प्रश्न येतो त्यावेळी तो वचन किंवा लिंगावर आधारित मित्रांनो विचार करायचा, त्याचा वचन किंवा लिंगावर आधारित विचार करायचा. आणि जर समानार्थी शब्द असेल तर ते काय तुमच्या लक्षात येतं की कमळाला समानार्थी शब्द येतील, पंकज, अंबोज, राजीव, आणि एक शब्द म्हणजे गुलाब दिलाय, म्हणजे तीन शब्द कमळाला आधारित आहेत. ते पण पुन्हा त्याच्यात काठीने पातळी वाढवतात, अक्षरांचा क्रम बदलतात. समजा राजीव द्यायचा आहे तर जीव रा दिलं, मग ती पुन्हा जुळवून घ्यायला पाहिजे, जुळवलेला शब्द मग काय होतोय बघायला पाहिजे. मग असे तीन शब्द एका समान अर्थाचे निघतील, एक वेगळ्या अर्थाचे, म्हणजे असा विचार तुम्ही बुद्धिमत्तामध्ये सुद्धा विचार करावा लागेल. म्हणजे शब्द संपत्तीवर आधारित गटात न बसणारा जो शब्द म्हणजे प्रश्न प्रकार आहे
तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या लिंग आणि वचन घटकाचा उपयोग पुन्हा तिथं होतो. म्हणजे असा शब्द आल्यानंतर आपण लिंग आणि वचन या दृष्टिकोनातून बुद्धिमत्तामध्ये देखील विचार करायला हरकत नाही. चला मित्र पुढे जाऊया आपण. विरुद्ध लिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. वेगळ्या प्रकारचे प्रश्न प्रकार घेतलेत प्रत्येकामध्ये. मी एक दोन दोन उदाहरणं घेतले. आता बघा पुस्तकातले शब्द घेतलेले आहेत. दोरी दोर, झूल झुली, मित्र मैत्रीण आणि नर मादी. आता बघा इथं आपण विचार करायला लागलोय लिंग. मग आता आपण दोरी नेहमी आपण काय करतोय आपल्याला एक सवय पडली असते नेहमी पुल्लिंगी शब्द आपण वाचलेला असतो. मग आपण म्हणते काय समजे तो दोर ती दोरी. पण इथं मी घेते मुद्दाम उलट घेते दोरी शब्द पहिल्यांदा घेते. असो काही घेऊ देत परीक्षक जे प्रश्न आहे ते काही घेऊ देत. तुम्ही विचार करते वेळी तिथे लिहायला चालू करायचं तो दोर ती दोरी. म्हणजे ती शब्द दोरीच्या अगोदर लिहा, दोर या शब्दाच्या अगोदर तो लिहा. म्हणजे तो दोर ती दोरी बरोबर आहे. झूल झुली आता हा शब्द आपल्याला कळायला नाही. आपण काय करायचं पुढे जायचं पुढे जायचं. इथं काय लक्षात यायला नाही ती झूल आलं झुलीचं काही लक्षात यायला नाही. पुढे जायचं आपण उत्तर निश्चित करायचं नाही. आपण पुढच्या पर्यायाकडे जायचं. आपण तो मित्र ती मैत्रीण तो लागू शब्द पडला ती म्हणजे विरुद्धलिंगी जोडी बरोबर आली. नर तो नर ती मादी. मादीच्या ऐवजी नारी हा शब्द दिला तरी सुद्धा तो नर नारी विरुद्धलिंगी शब्द आहे. नर नारी किंवा नर मादी दोन्ही बरोबर आहे. मग इथं तुम्हाला पर्याय बाद पद्धत उपयोग पडली. भले तुम्हाला झूल आणि झुलीचं काय पडलेलं नाही म्हणजे लक्षात आलेलं नाही. म्हणजे काही वेळेला मी तुम्हाला वारंवार सांगतोय सगळे पर्याय वाचा. आता तुम्ही तीन पर्यायाच्या बाबतीमध्ये निश्चित आहात. निश्चित की काय दोर दोरी बरोबर आहे, मित्र मैत्रीण बरोबर आहे, नर मादी बरोबर आहे. आता झुलझुलीचं माहित नाही परंतु हे तीन तुम्हाला बाकीचं निश्चित माहिती आहे. इथं मग पर्याय बाद पद्धत वापरायची. पर्याय बाद पद्धत वापरायची आणि हे तिन्ही पर्याय निश्चित काय आहेत बरोबर आहेत. आणि झुलझुली हे वचनाप्रमाणे दिलेला शब्द आहे. बैलाच्या किंवा ह्याच्या अंगावर नंदी बैल याच्यावरती अंगावरती टाकता जागा कापड त्याला झुल असं म्हणतात. झुलझुली हा वचनाचा शब्द दिला म्हणजे एक झुल अनेक झुली. मग तुम्ही खूप वाचलेलं असेल मग तुम्हाला वाटते हा झुलझुली हे बरोबर आहे आणि मग आपण कन्फ्यूज होतो आणि मग आपण तिथं चुकतो. मग त्यासाठी आपण या ठिकाणी या पद्धतीने विचार करायचा आहे की आजच्या मुद्द्यामध्ये आपण चर्चेला घेतलेला मुद्दा काय की पर्याय बाद पद्धत काही वेळेला वापरायची. म्हणजे जे माहीत नाही त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही पर्याय बाद पद्धत वापरायला हरकत नाही. दुसरा त्यातला प्रश्न चुकीची जोडीमध्ये बघा. भ्राता बहीण, बालवीर वीरबाला, स्काउट गाईड, मोर मोरणी. आता बघा ह्याचे तुम्हाला बालवीर वीरबाला अनभिज्ञ शब्द आहेत कुठं वाचनात आलेले नाहीत. तुम्हाला स्काउट गाईड हे पण तुमच्याशी संबंधित फार कमी आहे. कमी आहे म्हणतोय मी. आणि भ्राता बहीण माहित आहे त्यातलं बहीण माहिती आहे भाऊ बहीण माहिती आहे पण भ्राता बहीण काय जरा वेगळं वाटतंय गोंधळून जायचं नाही. भ्राता म्हणजेच भाऊ. म्हणजे भाऊ बहीण हा शब्द न घेता तिथं भाऊला तिथं मी समानार्थी शब्द घेतलेला आहे आणि भ्राता बहीण म्हणजे तो भाऊ ती बहीण अशा पद्धतीने झालं त्यामुळे तो पर्याय एक नंबरचा बरोबर आहे. आता बालवीर बालवीर आणि वीरबाला हे लहान मुलांचं म्हणजे जे पथक असतं स्काउट गाईडचं तर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचं बालवीर पथक आणि वीरबाला पथक असते. मुलांच्या पथकाला बालवीर पथक म्हणतात आणि मुलींच्या पथकाला वीरबाला पथक म्हणतात. हे तुम्हाला नाही आहे परंतु हे तुम्हाला थोडेसे वेगळे शब्द या निमित्तानं कदाचित कदाचित पूर्वी एखाद्याला झाला असतील परंतु वेगळे शब्द या ठिकाणी तुम्हाला दिलेले म्हणजे तो बालवीर आणि ती वीरबाला. तो बालवीर आणि ती वीरबाला आणि बालवीर या शब्दाचा अर्थ काय चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं स्काउटचं पथक आणि मुलींचं पथक असते त्याला वीरबाला पथक असं म्हणतात. आता तोच शब्द म्हणजे दुसरा पर्याय थोडक्यात बरोबर आहे. तिसरा पर्याय स्काउट गाईड. आता हे वरच्या मुलांच्या साठी असत
स्काउट पथक आता महाराष्ट्रामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिलेले आहे आणि तो गणवेश स्काउटचा गणवेश दिलाय बघा. निळा शर्ट आणि डार्क निळी हाफ पॅन्ट किंवा काय तुमच्या भागामध्ये फुल पॅन्ट दिली असेल वरच्या वर्गासाठी, तर तो स्काउटचा. तर मुलांचं स्काउट पथक असतं वरच्या वर्गाचं, मुलांचं स्काउट पथक असतं आणि मुलींचं पथक असतं ते गाईड पथक असतं, म्हणजे त्या पथकाला नाव गाईड. त्यामुळं तो स्काउट आणि ती गाईड असं असतं आणि म्हणून तोही या ठिकाणी बरोबर आहे. आणि शेवटीला आहे मोर मोरणी. आता बघा मी मगाशी म्हटलं की पर्याय बाद पद्धत वापरायची. आता तुम्हाला ऑन द स्पॉट आता मी सांगितलं म्हणून थोडस माहीत झालं की बालवीर वीर बाला स्काउट गाईड आता सांगितलं म्हणून माहीत झालं, पण तुमच्या अनुभव विश्वातले हे शब्द नाहीत. पर्याय बाद पद वापरा. तुम्हाला ह्याच्या 100% काय माहिती आहे की भ्राता बहीण एक थोडस माहिती आहे आणि मोरच विरुद्ध लिंगी शब्द लांडोर येतोय. मोरचा बहुतांशी जो म्हणजे आपण वाचनामध्ये गेलाय तो लांडोर, मग तिथं तुम्ही निश्चित उत्तराकडे जावा की मोरच लांडोर पाहिजे होत. म्हणून मी पर्याय पाठ पद्धतीनं चौथा पर्याय चुकीचा इथं ठरवणार. म्हणजे मी तुमच्या पातळीला जाऊन विचार करायला लावले, म्हणजे विद्यार्थ्यांनी विचार करते वेळी पर्याय पाठ पद्धत कशी वापरावी, माहीत असलेल्याकडून न माहीत असलेल्या गोष्टीकडे कसं जायचं या संदर्भामध्ये तुम्ही थोडस काय घ्यायचं आहे माहिती घ्यायची आहे. पुढचा जो आहे तो विरुद्ध लिंगी शब्दाची अचूक जोडी ओळखा. आता बघा वरती होता चुकीची जोडी, आता इथं अचूक जोडी या शब्दाला तुम्ही अधोरेखित करायचं आहे आणि अचूक या ठिकाणी बरोबर शब्द गोल करून लिहायचा वरती. का तुम्हाला तिथं बरोबर जोडी शोधायची आहे हे त्याच्यात लक्षात आलं पाहिजे. अचूक मध्ये चूक आलं हा मग चुकीची जोडी, वाचनातली गडबड. जसं गेल्यावेळी तुम्हाला मी सांगितलं होतं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पौरोहित्य कोणी केले होते, एक नंबरला पर्याय माझा हुशार विद्यार्थ्याने गंगाभट्ट लिहिलेलं होतं आणि चार नंबरला होतं गागाभट्ट. वाचन दोष, वाचनातली गडबड इथं पण होऊ शकते. तर इथं विचारले काय अचूक जोडी म्हणजे बरोबर जोडी आपल्याला शोधायची. तर बरोबर जोडी शोधत असताना बघा शाखा मृग वानरी, दोरा दोर, गवळी गवळण आणि आजी माजी. आता बघा तुमचा वाचन दोषातले शब्द मी इथं मुद्दाम जाणीवपूर्वक घेतलेले. वाचन दोषातले शब्द घेतलेले. आता बघा वाचन दोषातले म्हणजे काय बघा, तो दोरा आणि तो दोर दोन्ही शब्द बरोबर आहे. तो दोरा आणि तो दोर, दोरचा विरुद्ध लिंगी शब्द दोरी येते. दोरी हे काल्पनिक लिंग आहे. तसं बघायला बघितलं तर म्हणजे आपण दोरा लहान असते तो दोरा म्हणते आपण, आणि दोरी मोठी असते, वैरणीची दोरी मोठी असते, तरी पण तिला आपण स्त्रीलिंग मानले. आपण म्हटलं की निर्जीव वस्तूंचं लिंग हे काल्पनिक मानतात, जे रूढी परंपरानं आलेलं आहे ते आपण मानतो आणि तेच पुढे आपण चालवतोय. तर तिथं दुसरा पर्याय काय आहे चुकीचा आहे, तिथं गुणिले चिन्ह करायचं. आणि मी तुम्हाला पेपर कसा सोडवायचा या संदर्भामध्ये सांगायला हवं, गुणिले चिन्ह करा, हा पर्याय चुकीचा आहे. शाखा मृग वानरी, ज्याला समानार्थ शब्दामध्ये माहिती आहे की वानर म्हणजे शाखा मृग, कपी शाखा मृग आणि वानर हे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळं तो शब्द तुम्हाला माहित नसेल तर तिथं काय करा तुम्ही थोडस ठेवा, ते बरोबर बी करायचं नाही चूक बी करायचं नाही, पुढचे पर्याय वाचायचं आहे. तिसरा पर्याय वाचला गवळी गवळण, तुम्हाला वर्ण बघितलं तर ते बरोबर वाटते, वर्ण वर वरच वाचन केलं तर गवळी, तर त्याच ग व यायला पाहिजे, म्हणजे चार अक्षरी शब्द आहे गवळण. गवळीचा विरुद्ध लिंगी शब्द गवळण, गवळण आणि मी इथं लिहिले गवळण, म्हणजे वाचनाला उच्चार समान आहे, इथं उच्चार समान आहे मित्र हो, परंतु तो शब्द नाही. तर भजनामध्ये सुरुवातीला गायली जाते बघा किंवा भजन संपताना गवळण म्हटली जाते, यमुनेच्या तेरे काना पाहिला हरी काना वाजवतो बासरी, की तुम्ही कृष्णाची गवळण ऐकली असेल ती गाणं आहे गाणं. इथं गवळण ह्या शब्दाचा अर्थ
म्हणजे गवळी दूध घालतेला किंवा दुधाचा व्यापार करतात असे त्याची पत्नी ती गवळण ही नव्हे, तर ही गवळण म्हणजे गाण्यामधली गवळण आहे, त्यामुळे तो शब्द काय आहे पर्याय चुकीचा आहे. आणि आजी माझी मगाशी आपण सुरुवातीला चर्चा केलेली आजीचा विरुद्ध अर्थी शब्द माझी आहे. आजी म्हणजे विद्यमान, आजी आमदार, आजी मुख्याध्यापक म्हणजे सध्याचे मुख्याध्यापक, आणि माझी माझी म्हणजे पूर्वीचे, माझी मुख्याध्यापक, माझी आमदार, माझी चेअरमन आपण असं म्हणतो, म्हणजे भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल. माझी म्हणजे पूर्वीचे, याच्या पूर्वीचे, सध्या नसलेले, आणि आजी म्हणजे सध्या असलेले. मग आजी माझी हा विरुद्ध अर्थी शब्द आहे, विरुद्ध अर्थी शब्द आहे, त्यामुळे तोही चुकीचा. गवळी गवळण हाही चुकीचा, आणि दोरा दोर हाही शब्द म्हणजे पर्याय चुकीचा. आणि पर्याय क्रमांक एक शाखा मृग वानरी हा या ठिकाणी बरोबर आहे. थोडस उच्च काठिण्य पातळीचा हा प्रश्न निश्चितपणे आहे, आणि याच प्रश्नांचा सराव तुम्हाला झाला पाहिजे. पर्याय बाद पद्धत कशी वापरायची, ज्यावेळी तिथं एखादा पर्याय बरोबर असतो त्यावेळी त्याला हळूच बरोबर चिन्ह करत जावा. तीन पर्यायाला बरोबर खुणा येतील, एका पर्यायाला तुमची चूक खून येईल, मग तिथं याचा अर्थ लक्षात येईल की इथं आपल्याला चुकीचा पर्याय शोधायला सांगितलेला आहे. प्रश्नाची सूचना तशी होती, असं आपल्याला या ठिकाणी हे लक्षात येईल. पुढं दुसरा प्रश्न, त्याच्यामध्ये थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे, तर डॅश मारायचं तिथं राहून गेलं आहे, तर कृपया डॅश आहे असं समजून घ्या दोन शब्दांच्या मध्ये. कुत्रा कुत्री, घोडा घोडे, रावा पोपट, आणि विदुषी विदूषक. विरुद्धलिंगी शब्द शोधायचे. आता विरुद्धलिंगी शब्द शोधताना बघा, तिथं कुत्रा आपल्या भाषेमध्ये आपण रस्त्यावर आपली मुलं बघा, या कुत्रींना मी जे दगड मारला म्हणता ते कुत्रीन क्वाय 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 करती गेली, पायच मोडला तिचा. जनरली विद्यार्थी म्हणतात कुत्रीन, कुत्रीनला मी मारली, परंतु तो बोली भाषेतला शब्द झाला. आणि प्रमाण भाषेमध्ये कुत्रा या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कुत्री आपल्याला म्हणजे वाचनामध्ये आला असेल, तर बोली भाषेतले शब्द काही वेळा आपल्याला इथं उपयोगी पडत नाहीत. तर कुत्रा कुत्री हा विरुद्ध लिंगी शब्दाची ही अचूक जोडी म्हणजे बरोबर जोडी आहे. घोडा घोडे, घोड्याचं घोडी पाहिजे होत, घोडी पाहिजे होत. घोडा घोडे हे अनेक वचन झालं, एक घोडा अनेक घोडे वचनामध्ये येतो. मग तुम्हाला वचन आणि लिंगामध्ये काय होते, गडबड होते थोडीशी, तर वाचलेले दोन्ही शब्द तसेच असतात. घोडा घोडे, घोडा घोडी, मग आपण वाचनामध्ये होते मी पळताना किती घोडी पळत होती. चित्रपट म्हणजे पूर्वीच्या काळी चित्रपट असायचा बघा, मराठी चित्रपट, डाकूंची घोडी जी आली म्हणता टकाक 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 घोडी आली, आपल्या बोली भाषेमध्ये आलं. म्हणजे ऍक्च्युली घोडे हा शब्द वापरत नाही आपण, तो वचनामध्ये येतो, घोडा एक घोडा अनेक घोडे, त्यामुळे तो पर्याय चुकीचा. रावा पोपट, रावा म्हणजेच पोपट, त्यामुळे तोही पर्याय चुकीचा. समानार्थी शब्द ही जोडी येते. विदुषी विदूषक ही चुकीची जोडी आहे, आणि त्यामुळं कुत्रा कुत्री ही काय आहे, विरुद्ध लिंगी शब्दाची बरोबर जोडी आहे. म्हणजे तुमच्या वाचनामधले इथं दोन शब्द आहेत कुत्रा कुत्री आणि घोडा घोडे, परंतु आपण वेगळ्या दृष्टिकोनातून ज्यावेळी व्यवस्थित वाचतो त्यावेळी आपल्याला थोडस लक्षात येत. सर जवळजवळ 8:20 झालेले आहेत, बोला सर. एकच हा चालेल का, चालेल ना. आणि मुलांचा म्हणजे थोडस उच्च पातळीचे घेतलेले आहेत, परंतु थोडस ह्या हायर लेवलचे घेणं जरास मला गरजेचं वाटलं म्हणून घेतलेत. खूप कठीण वाटलं तर थोडस त्यांना शिक्षकांना अंडरस्टँडिंग करून घेणं गरजेचं आहे की प्रश्न कसा सोडवला पाहिजे आणि कसा विचार केला पाहिजे या संदर्भामध्ये सुद्धा शिक्षकांनी जाणीवपूर्वक. शिक्षक पण जॉईन आहेत ना सर? हो सर, हो सर. हा चालेल, ओके. पुढे आपण कंटिन्यू करतोय. खालील कंसातील शब्दांपैकी पुल्लिंगी नामांची संख्या स्त्रीलिंगी नामापेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे. वेगळ्या दाखमीचा प्रश्न आहे. आपण नेहमीप्रमाणे प्रश्न बघितलं की आई वडील, युवक युवती, राजा राणी, हे नेहमीचे. बैल गाय म्हैस रेडा हे आपण जनरली घेतोय,
परंतु तेच शब्द एका ठिकाणी आल्यानंतर त्याच्यात आणि गणिती क्रियेचा प्रश्न घातलाय, कितीने कमी आणि कितीने जास्त. आता इथं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो काळजी काय घ्यायची आहे, तो ती ते लावून बघायचं आणि शब्दांचं वर्गीकरण घेऊन करून ठेवायचं. प्रश्न काय बघा, कंसातील पुल्लिंगी नामांची संख्या स्त्रीलिंगी नामापेक्षा कितीने कमी अगर जास्त. आता तुम्हाला मी विनंती काय केली होती किंवा सूचना काय दिलेली होती की प्रत्येक शब्दाचं वर्गीकरण करा, दोन गट करा, पेपरवरती लिहा पुल्लिंगी शब्द स्त्रीलिंगी शब्द आणि ते त्याच्यामध्ये लिहा की पिसू, आता ती पिसू म्हणजे स्त्रीलिंगी मध्ये गेलं, सासू ती सासू स्त्रीलिंग मध्ये गेलं, सुसर ती सुसर स्त्रीलिंगी मध्ये गेलं, दास पुल्लिंगी मध्ये शब्द आला, मांजर ती मांजर स्त्रीलिंगी मध्ये गेला, वृक्ष तो वृक्ष. आता बघा याच्यात मी जाणीवपूर्वक फसवा शब्द एक घेतलेला आहे मांजर. आपण जनरली काय करतोय विद्यार्थी मित्रांनो, जनरली घेतोय ते मांजर म्हणतोय आपण, परंतु मांजर हे सजीव आहे, मांजर हे सजीव आहे, त्याचं लिंग वास्तविक असायला पाहिजे, म्हणजे तो ती याच्यापैकी तुम्हाला माहिती आहे. आपण आपल्या भाषेमध्ये काय झाले मांजरीन म्हणतोय आपण मांजरीन, मग बोली भाषेमध्ये आपण म्हणतोय की मांजरीन म्हणजे स्त्री जातीचा उल्लेख होतो ते बरोबर आहे, पण प्रमाण भाषेमध्ये भाटी म्हणजेच मांजर ती मांजर हा शब्द बरोबर आहे ती मांजर. त्यामुळं मांजर हा शब्द स्त्रीलिंगी आहे. आता पुल्लिंगी शब्द किती झाले बघा बाळांनो, पिसू सासू सुसर आणि मांजर हे चार शब्द स्त्रीलिंगी झाले आणि दोन शब्द पुल्लिंगी झाले, दास आणि वृक्ष, तो दास तो वृक्ष. मग इथं तुम्ही काय विचार केला पाहिजे, स्त्रीलिंगी शब्द चार झाले आणि पुल्लिंगी शब्द दोन झाले आणि प्रश्न काय विचारलाय कितीने कमी आगर कितीने जास्त आहे. मग इथं आणि पुन्हा गोंधळ होतोय, आपल्याला कळालं चार शब्द आहेत दोन उत्तर आलं दोन फरक आला, मग दोन ने कमी का दोन ने जास्त, मग ज्याला ज्याचं गणित चांगलं त्याला हा प्रश्न अधिक चांगल्या रीतीने लक्षात येईल. मग इथं आपल्याला तुम्हाला एक गणिती ट्रिक सांगतो मी तुम्हाला की जी ट्रिक तुम्हाला सगळ्या ठिकाणी उपयोगी पडेल. आता इथं ज्याला पेक्षा किंवा च्या जोडलेलं असतं बघा गणितला पण चालते आणि हे मराठीला पण चालते विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ज्या शब्दाला अशा प्रकारे कितीने कमी अगर कितीने जास्त अशा प्रकारचा ज्यावेळी प्रश्न येतो म्हणजे चित्र वाचनामध्ये गणित मध्ये असतो बुद्धिमत्तामध्ये प्रश्न येऊ शकतो गणित मध्ये प्रश्न येऊ शकतो आणि हा मराठीमध्ये सुद्धा मी इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला. मग इथं ज्यावेळी हा शब्द आला कितीने जास्त आणि कितीने कमी, तर याच्यामध्ये ज्याला पेक्षा किंवा च्या जोडलेला आहे पेक्षा किंवा च्या, मग इथं कशाला जोडले बघा स्त्रीलिंगी नामापेक्षा, स्त्रीलिंगी नामापेक्षा लिहिलेला आहे तो छेदामध्ये लिहायचा म्हणजे स्त्रीलिंग हा शब्द छेदामध्ये लिहायचा आणि मग राहिलेला शब्द पुल्लिंग हा शब्द अंशामध्ये आला. म्हणजे तुमच्या उत्तराचं दिशा जी आली ते पुल्लिंग छेद स्त्रीलिंग म्हणजे पुल्लिंग खाली आडवी रेघ आणि खाली स्त्रीलिंगी शब्द लिहून घ्यायचा मग आणि त्याच्यासमोर आता संख्या लिहायची. आता स्त्रीलिंगी शब्द तुमचे चार आले पुल्लिंगी शब्द दोन आले म्हणजे त्याचं उत्तर तुमचं दोन छेद चार आलं. बघा बाळांनो दोन छेद चार आलं, मग आपण नेहमी अपूर्णांकामध्ये विचार करतो बघा की दोन छेद चार, मग आपण जनरली विचार करायचा चार पेक्षा दोन हे लहान आहे का मोठा आहे नेहमी विचार करायचा, नेहमी छेदाकडनंच विचार करायचा असतो, छेदाकडनं छेदापेक्षा अंश लहान आहे का मोठा असा विचार करायचा. मग इथं छेदात चार आलंय तुमचं अंशामध्ये दोन आलेलं आहे मग मग चार पेक्षा दोन हे काय आहे लहान आहे म्हणजे माझं उत्तर कमी येणार म्हणून याचं उत्तर दोन ने कमी असं पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर येणार. बघा म्हणजे तुम्ही उत्तर विद्यार्थ्यांना काढले राहायचा की ह्याच्यामध्ये दोनचा फरक आहे आणि पुन्हा तुमच्या मनामध्ये कन्फ्युज होते दोन ने कमी का दोन ने जास्त, मग काहीतरी असू दे तिकडे म्हणतोय आपण आणि त्यातला आपण कुठला तरी दोन ने जास्त कोण लिहितंय कोण दोन ने कमी लिहितंय म्हणजे काही वेळा उत्तर येऊन सुद्धा अंदाजे आपण उत्तर लिहितो आणि मग आपण इथं फसगत होते. तर ह्यासाठी मी ट्रिक काय सांगितली की ज्याला पेक्षा किंवा चार शब्द जोडलेला असतो तो अंक छेदामध्ये घ्यायचा आणि न जोडलेला शब्द या ठिकाणी काय केलेला आहे अंशामध्ये घेतला आणि मग छेदापेक्षा अंश मोठा आला का लहान आला, मोठा आला तर पर्यायातलं उत्तर जास्त शोधायचं, जर छेदापेक्षा अंश
लहान आला तर कमीचं उत्तर शोधायचं. अशा प्रकारचा उपयोग या ठिकाणी या प्रश्नाच्या निमित्तानं. मी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कमी घेतलेत, परंतु तुम्हाला पेपर जोडताना तुम्ही काय केलं पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी या निमित्तानं केलेला आहे. तर याच्यातला आपण पुढचा मुद्दा बघतोय की खालील पैकी सत्यविधान ओळखा. नामाचे लिंग व क्रियापद यांचा सहसंबंध असतो. बघा तुम्ही सगळं अभ्यास केलाय लिंगाच्या बाबतीमध्ये. सरांनी सांगितलं तो ती लागू पडते का बघा, पर्याय बाद करा, त्यानंतर पेक्षा लहान पेक्षा म्हणजे कमीनं कितीनं कमी कितीने जास्त हे विचार करा, एक वचनी नावाचं लिंग ओळखा, हे सगळं केलंय. पण ह्या सगळ्यावर आधारित प्रश्न झाला नाही. आपण उदाहरण कसं सोडवतो यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आपण उदाहरण कसं सोडवतो यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो आणि त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न घातला. बघा हा प्रश्न काय आहे, नामाचे लिंग व क्रियापद यांचा सहसंबंध असतो. वाचून या अगोदर अनेक वचनी नामाचे लिंग ओळखावी. जरा काहीतरी तुम्हाला वाचना मगाशी मी सांगितलेल्यापैकी काहीतरी थोडंसं एक ओळखीचं वाक्य आलंय. प्राणी मात्राचे लिंग वास्तविक असते. बरोबर आहे, तुम्ही वाचलेल्या तर आलंय बघा आता. आणि काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात. बघा काही शब्द निरनिराळ्या लिंगामध्ये आढळतात. मग आता इथं आपण विचार करायला लागलोय. बघा की पहिल्या वाक्याचा मला काय अर्थ कळाला नाही अशी तुमची भावना झाली की नामाचे लिंग व क्रियापद यांचा सहसंबंध असतो. काही लक्षात आलं नाही, राहू दे लक्ष द्यायच. दुसरं वाक्य निश्चित लक्षात आलं की अनेक वचनी नामाचे लिंग ओळखावे. चुकीचं आहे वाक्य. आपण काय वाक्य अधोरेखित करून बघितले की नेहमी एक वचनी नामाचंच लिंग ओळखावं, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे निश्चितपणे माहीत झालं. ठीक आहे, प्राणी मात्राचे लिंग वास्तविक असते. प्राणी मात्राचे लिंग इथं मला वाटते माझा हा प्रश्न द्यायला थोडा चुकलेला आहे. खालीलपैकी असत्य विधान ओळखा असा हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पाहिजे. खालीलपैकी असत्य विधान ओळखा असा प्रश्न पाहिजे, कारण अपेक्षित जे उत्तर आहे तिथं तीन पर्याय साधारणपणे तिथं काय होतं बरोबर येतात तिथं. त्यामुळे थोडस वाचताना म्हणजे जराशी चूक दुरुस्त करून घ्या माझी. चुकीबद्दल मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. तर नामाचे लिंग व क्रियापद यांचा सहसंबंध असतो. बरोबर आहे. आता उदाहरणात बघा, सुनीता पुस्तक वाचते. क्रियापद काय आलं बघा, सुनीता पुस्तक वाचते, वाचते क्रियापद आलं. आता तिथं मुलग्याचं नाव घातलं, सुनील पुस्तक वाचतो होते. म्हणजे नामाचा आणि क्रियापदाचा सहसंबंध असतो. पुल्लिंगी नाम असेल तर क्रियापद वेगळं असतं, स्त्रीलिंगी नाम असेल तर क्रियापद वेगळं असतं. म्हणजे तुम्ही मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोजन. आता तुम्हाला नास प्रक्रियेमध्ये चाचणी घेतली जाते बघा, तर त्याच्यामध्ये एक शब्द दिले असते आणि या ठिकाणी दुसरीला प्रश्न असा येतोय बघा की सुनीताच्या जागी सुनील हा शब्द घालून वाक्य पुन्हा लिहा. सुनीता पुस्तक वाचते, सुनीताच्या जागी सुनील हा शब्द घालून. म्हणजे नास जी अध्ययन निष्पत्तीवर आधारित चाचणी घेतली जाते तुमच्या वर्गामध्ये किंवा असरची चाचणी झाली असेल, म्हणजे ह्या ज्या चाचण्या होतात ते ऍप्लिकेशन लेवल उपयोजनात्मक जे प्रश्न असतात ते प्रश्न साधारणपणे थोडेसे या धर्तीवर आणि त्याचाच उपयोग इथं तुमच्या परीक्षेमध्ये सुद्धा होऊ शकतो. कारण शासनाचा उपक्रम आहे तो. मग इथं आपण इथं स्वतःच्या मनाचं वाक्य घ्यायचं आणि मग ठरवलं मी. म्हणजे पहिलं वाक्य बरोबर आहे, दुसरं वाक्य चुकीचं आहे, प्राणी मात्राचे लिंग वास्तविक असते हेही वाक्य बरोबर आहे, आणि चौथं वाक्य आहे विधान आहे काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात. बरोबर आहे हे वाक्य, काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात. उदाहरणात बघा, पोर हा शब्द किंवा मूल. मग मूल ह्या शब्दाचा अर्थ बघा, जन्माला आलेलं मूल. मग तो मुलगा पण असू शकतोय आणि मुलगी पण असू शकते. म्हणजे तो म्हणू शकतोय, ती म्हणू शकतोय आणि ते पण म्हणू शकतोय आपण. म्हणजे काही शब्द निरनिराळ्या लिंगामध्ये आढळतात आणि अशा प्रकारचा प्रश्न शासकीय परीक्षेमध्ये आलेला होता. साधारणपणे बघा मी तुम्हाला सांगतो, तर 2018 साली प्रश्न आलेला होता.
वेळ, ढेकर, बाग आणि हिरा हे शब्द आलेले होते आणि त्याच्यातलं विचारलं होतं या चार शब्दापैकी पुल्लिंगी नाम ओळखा असा आलेला होता. वेळ, ढेकर, बाघ आणि हिरा हे चार शब्द आलेले होते मित्रांनो. वेळ, ढेकर, बाघ आणि हिरा हे चार शब्द आलेले होते आणि काय विचारलं होतं पुल्लिंगी नाम ओळखायला सांगितलं. मग तुम्हाला मी एक वाक्य आता काय शेवटचा नियम बघितला आपण की काही शब्द निरनिराळ्या लिंगात असतात आणि बरोबर आहे ते. त्याच्यातलं ढेकर हा शब्द पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्ही लिंगामध्ये येतो. बाघ हा शब्द सुद्धा पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी येतो. आणि मग वेळ हा शब्द स्त्रीलिंगी 100% माहित आहे आपल्याला ती वेळ, म्हणून ती वेळ हा पर्याय बाद झाला. मग ढेकर हा शब्द उभयलिंगी झाले थोडक्यात आपण म्हणू इथं पुल्लिंगी पण आले स्त्रीलिंगी पण आले. आणि हिरा हा शब्द हिरा मग तो हिरा हिरा हा शब्द पुल्लिंगी मांडलेला होता आणि त्याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी घेतलेलं होतं. म्हणजे काही शब्द निरनिराळ्या लिंगात असतात हेही विधान बरोबर आहे. माझा प्रश्न थोडासा द्यायला चुकलेला होता. असत्य विधान ओळखा असा प्रश्न पाहिजे होता तो आणि त्याचा पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय आहे चुकीचा पर्याय असलेलं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो खूप हळू होत आहे असं वाटत नाही ना आणि थोडीशी खूप वरच्या लेवलचे प्रश्न तुम्हाला कठीण वाटत असतील तरी देखील हे तुमच्यासाठी खाद्य आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलाय. आता आपण पाठ्यपुस्तकातल्या थोड्याशा काही वाक्याकडे जाऊया. बघा वाक्यातल्या शब्दांचं लिंग ओळखायचं आपण या मुद्द्याकडे जाते. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. डोंगर मापाच्या लाटा आल्या. लाटा हा शब्द या ठिकाणी ठळकने दिलेला आहे म्हणजे अधोरेखित आहे असं आपण समजू. तर बघा आपल्याला इथं कुठल्या नियमाचा उपयोग करायला पाहिजे तर अनेकवचनी शब्द आहे तो लाटा. मग आपण म्हणू त्या लाटा असं आपण म्हणू तर या ठिकाणी काय केलं पाहिजे आपण तो एक वचनी शब्द म्हणजे लाटा या शब्दाला गोल करा त्याच्यावरती लाट लिहा आणि मग ती लाट म्हणून हा शब्द स्त्रीलिंगी आहे असं आपल्याला म्हणता येईल. असा रथ चांगला तर नंदी तरी झुपीन बाई. बघा नंदी हा शब्द अधोरेखित आहे. आता नंदी बघा विद्यार्थ्यानं वाचनात दोष केला की आणि उत्तर चुकू शकते. नदी वाचलं अनुस्वारच वाचायला एक विद्यार्थी विसरतात तर ती नदी ते विद्यार्थ्याला चुकलाच काय विचार नाही मला सर वाटलं ते नदी शब्द आहे असं आपण विद्यार्थी उत्तर देतात. सोपे सोपे प्रश्न देखील असे चुकवू शकतात म्हणजे अनुस्वारयुक्त शब्द वाचताना काळजी घेतली पाहिजे. मग इथं नंदी हा शब्द आहे शंकराचं वाहन नंदी बैल त्यामुळे तो नंदी इथं पुल्लिंगी शब्द आलेला आहे. आणि शेवटचं फसवं वाक्य घेतलेलं आहे की जे मी तुम्हाला सांगायचं ठरवलेलं होतं शेवटीला सांगायचं असं ठरवलं होतं आणि ते आमची मुलं म्हणजे बऱ्याच वेळा माझ्याकडं सध्या तिसरीचा वर्ग आहे आणि त्या तिसरीच्या वर्गामध्ये हे मी उदाहरण घातलं लिंग ओळखायला आणि त्यांनी काय केली गंमत ते तुम्हाला हसू येईल आणि तुम्ही देखील कदाचित ती चूक केली असेल सुरुवातीला. बघा आजोबांनी स्वप्नीला मांडीवर घेतले वाक्य घेतले आणि आजोबांनी या शब्दाचं लिंग ओळखलं मुलांनी केलं ते आजोबा. आता बघा हास्यास्पद आहे की नाही. आजोबा आपले पुरुष असताना आपण त्यांना नपुसकलिंगी ठरवून विद्यार्थी आमचे रिकामे झालेले होते ते आजोबा म्हणून रिकामे झाला. तुम्हा आम्हाला देखील शिक्षकांना ते शिक्षक म्हणतात. मग पुरुष असताना सुद्धा तुम्हा आम्हाला नपुसकलिंगी विद्यार्थी ठरवून ते आदरार्थ्यानं म्हणतात परंतु ऍक्च्युली ते काय आहे पुल्लिंगी शब्द आहे. म्हणजे अशा शब्दांचा आदर तात्पुरता बाजूला करायचा आणि तो वास्तविक लिंग त्यांचं कोणतं आहे ते आपण बघायचं. म्हणजे तो आजोबा म्हणजे पुल्लिंगी शब्द या ठिकाणी घ्यायला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणजे देखील म्हणजे मला वाचताना देखील या ठिकाणी हसू येत होत ते म्हणजे आमच्या वर्गातला मला प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला मुलांनी म्हणाले सर बघा तो शब्द लागू पडत नाही ती शब्द लागू ती आजोबा मग ती आजोबा त्यामुळे नपुसकलिंगी विद्यार्थ्यांनी उत्तर काढलं होतं. खूप हसू आलं त्यावेळी आणि म्हटलं आजोबा पुरुष आहेत का स्त्री आहेत
तर मग विद्यार्थी म्हणाले पुरुष, मग त्यांना नपुसकलिंगी कसं केलं का? म्हणजे काही वेळेला नियमाला जो अपवाद ठरतो तो अपवाद देखील आपल्याला लक्षात आला पाहिजे. तर हे सजीवांचं लिंग हे वास्तविक लिंग ठरवलं बघितलं जातं, त्यामुळे तात्पुरता आदर बाजूला ठेवला त्यातला, त्यामुळे तो आजोबा हे या ठिकाणी काय केलं पाहिजे, पुल्लिंगी हे उत्तर स्वीकारलं पाहिजे. अशी नवनवीन उदाहरणं आमच्या देखील यशवंत प्रश्नसंचामध्ये आहेत. पाठ्यपुस्तकावरती आधारित 100% आणि जवळजवळ 99% म्हणजे बरेच प्रश्नसंच तुम्ही विद्यार्थी मित्रांना आणि शिक्षकांनी सोडवलेले असते, त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येते की चुका भरपूर असतात. आणि ते सांगताना विद्यार्थ्यांना सांगताना तुम्हालाच कन्फ्यूज होते की उत्तर एक आहे येतं एक, असं बरंच कन्फ्यूज होते. तर 99% अचूक म्हणजे प्रूफ रिडिंग त्याचा अचूक केलेलं आहे. 99% या ठिकाणी प्रश्न बरोबर, 1% म्हणजे टाईप रायटरच्या ह्याच्यातून असू शकते आणि निर्दोष 100% म्हणत नाही, पण 99% प्रूफ रिडिंग केलेला कमी चुका असलेला हा आमचा यशोमंत्र प्रश्नसंच आहे. आपण ते सोडवून त्याचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी या निमित्तानं पुन्हा एकदा आवाहन करतोय. झाल्यानंतर तुम्हाला त्याचे फोटो टाकले जातील. आपण काही विशेष पुल्लिंगी व स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी मी दिलेले आहेत, ते तुम्ही थोडेसे वाचून घ्या विद्यार्थी मित्रांनो, मनातल्या मनात किंवा मोठ्यानं वाचा. थोडेसे वेगळे शब्द तुम्हाला न वाचण्यात आलेले आहेत आणि ते वाचून तुम्ही त्याच्यामध्ये काही शंका आली तर आपण शंका ग्रुपवर शेअर करून किंवा वैयक्तिक फोन करून मला या ठिकाणी तुम्ही त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करू शकतो. तर वेगळे वेगळे थोडेसे शब्द घेतलेले आहेत आणि त्याच्यातला वेगळा वेगळा शब्द सांगत असताना मी दोन शब्दावरती बोलतो, खोंड कालवड आणि गाय बैल. खोंड म्हणजे तरणा बैल आणि कालवड म्हणजे तरणी गाय, म्हणजे पाडी आपण असं म्हणतो आमच्या भाषेमध्ये. इकडच्या भाषेमध्ये पाडी असं म्हणतात, पाडी, पाडा, पाडी म्हणजे गायीनं पाडा दिलाय, गायीनं पाडी दिली आहे. तर तोच थोडासा म्हणजे ज्यावेळी तरुण होतो त्यावेळी त्या तरुण बैलाला खोंड असं म्हणतोय आणि कालवड ह्या तरण्या गायीला, म्हणजे गाभण जाण्यापूर्वी ती पहिल्यांदा गाभण जाण्यापूर्वी जी असते तिला आपण कालवड असं म्हणतो. तसंच काही शब्द असे इथे गेलेत, शुक सारिका राघु मैना, म्हणजे शुक हे देखील या ठिकाणी त्याच्या ज्या विविध अवस्था आहेत, बाल्यावस्था, त्यानंतर तरुण अवस्था, या अवस्थेमध्ये ते शब्द वापरले गेलेले आहेत. म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये विचार करताना तुम्हाला थोडस मी सांगतो बघा, तर बाल्यावस्थेतला जो पोपट असतो त्याला शुक म्हणतात, बाल्यावस्थेतला शुक म्हणतात. आणि त्याचा बाल्यावस्थेतील त्याची जी मादी असते त्याला सारिका म्हणतात. राघु हा शब्द तारुण्यावस्थेमध्ये आला आणि मैना हा त्या तारुण्यावस्थेतली त्याची मादी आली. आणि पोपट हा प्रौढावस्थेतला आणि त्याचं पोपटीन हे सुद्धा त्याचं येतं. ह्या शब्दांचे सुद्धा थोडेसे तुम्हाला अर्थ माहीत असावेत. त्यानंतर मांजर हा शब्द स्त्रीलिंगी आहे हेही या ठिकाणी वेगळं बघितलंय आपण. तुम्ही वाचत वाचत मी थोडस वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय. गोप म्हणजे सोडक्यात गवळी, म्हणजे दूध घालायला आता खेड्यातनं लोक जे शहरात राहतात तिथं दूध त्यांनी विकत घेतात, त्यांना जो दूध घालणारा माणूस असतो तो गवळी. आता काय झाले, दुधाच्या पिशव्या मिळतात, परंतु दुधाच्या पिशव्या ज्यावेळी मिळत नव्हत्या अजून देखील काही शहरामध्ये रतीप लावलेलं असतंय बघा. रतीप म्हणजे दूध मापानं घालायला, भांड्यानं दूध घालायला, मापान दूध घालायला घरी आपल्याला माणूस येतो तो गवळी. थोडक्यात गवळी म्हणजेच गोप. आणि त्याच जी पत्नी असते तिला गोपी, गोप गोपी किंवा गोपनारी किंवा गवळण. मगाशी शब्द मी घेतलेला होता गवळण असा पाहिजे होता आणि तिथं पर्यायामध्ये मी तुम्हाला फसवायसाठी गऊ गला कानावर दोन मात्र अशा स्वरूपामध्ये घेतला होता. तुम्ही वाचला असेल, मी ते आता वाचत नाही. आणि काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात. या संदर्भातले दोन शब्द मी या ठिकाणी घेतलेले आहेत. बाघ आणि ढेकर हे दोन शब्द असे आहेत की पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी हे दोन्ही मांडलेले आहेत. त्यानंतर म्हणजे मूल किंवा पोर हा पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग या तिन्ही लिंगामध्ये
हे शब्द वापरलेले आहेत. अशा प्रकारे लिंग या टॉपिकवरती आपण या ठिकाणी चर्चा जवळजवळ 1.5 तास झाली करत आहोत. सर, वचन प्रकरण कंटिन्यू करायचं का थांबवायचं, जरास म्हणजे विद्यार्थ्यांचा थोडस ब्रेक वगैरे देणार आहे किंवा काय कंटिन्यू करायचं, जरास आयडिया मिळाल तर बरं होईल. पवार सर, सर आता 1.5 तास होत आले आता. बर, हा मला असं वाटतं आपण थांबूया आणि नंतर घेऊया मग ते. चालेल चालेल. साधारणपणे या प्रशासनानं, हा बोला की सर. बोला बोला सर, बोला, तुमचं उद्या. हा, प्रशासनानं खूप छान नियोजन केलेलं आहे. पुन्हा एकदा प्रशासनाला धन्यवाद देतो. मित्र हो, तुम्हाला एक छोटस एक मिनिटामध्ये सांगण्यासारखं म्हणजे महाभारतामध्ये ज्यावेळी युद्ध चालू होत, त्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथाचा सारथी हा श्रीकृष्ण होता आणि दुर्योधनाच्या रथाचा सारथी हा कर्ण होता. आणि ज्यावेळी युद्ध चालू होतं त्यावेळी एकमेकाकडे असे बाण मारायला सुरू होत आणि ज्यावेळी अर्जुन बाण मारतो कर्णाच्या दिशेनं म्हणजे दुर्योधनाच्या दिशेनं, सॉरी कर्ण ह्याच्यामध्ये योद्धा म्हणून असतो आणि सारथी त्याचा सामान्य असतो. कर्ण योद्धा असतो आणि सारथी त्याचा दुसरा व्यक्ती असतो, सर्वसामान्य. पण अर्जुन असं बघा, अर्जुन योद्धा असतो आणि सारथ्य म्हणजे सारथी म्हणजे रथ हाकण्यासाठी साक्षात परमेश्वर देव बसलेला असतो. आणि ज्यावेळी युद्ध चालू असतं त्यावेळी बाण सोडले जातात. अर्जुन कर्णाच्या दिशेने ज्यावेळी बाण मारतो कर्णाच्या दिशेनं त्यावेळी 10 पावलं रथ मागे जातो. अर्जुनाला खूप अभिमान वाटतो, बघा मी मारल्यामुळे रथ घ्याला आणि माग म्हणजे वळला कितीतरी. मग असं बऱ्याच वेळा झाल्यानंतर कर्ण बाण अर्जुनाच्या दिशेने सोडतो. त्यावेळी अर्जुनाचा रथ 2 पावले माग सरतो. असं बऱ्याच वेळा घडतं की 2 नाही तर 3 पावलं अर्जुनाचा रथ माग सरते. प्रश्न असा निर्माण होतो की श्रीकृष्ण हसतो आणि अर्जुन विचारतो तुम्ही का हसला, मी बाण मारल्यानंतर 10 पावलं जवळजवळ तो रथ मागे गेला कर्णाचा आणि कर्णानं इकडं बाण मारल्यानंतर 2 पावलं माग सरला तरी देखील तुम्ही त्यांना श्रेष्ठ म्हणताय, हे कसं काय? त्यावेळी श्रीकृष्ण काय उत्तर देतो बघा, की तुझ्या रथामध्ये साक्षात परमेश्वर आहे, जग बसले, जगाचं सारथ्य करणारा परमेश्वर साक्षात तुझ्या रथाचं म्हणजे कर्णानं बाण मारल्यानंतर 2 पावलं जग माग गेल आणि तू बाण मारल्यानंतर अर्जुना 10 पावलं एक सर्वसामान्य सारथी येतो. त्या कर्णाला सारथ्य करणारा जो सारथी आहे तो सर्वसामान्य आहे आणि तो फक्त 10 पावले गेला. मग जग अखंड जाणं आणि एक व्यक्ती मागं जाणं अशा दृष्टिकोनातून मी असलो. मित्र हो, विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो आणि पालक मित्रांनो, की आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारी मुलं ही सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत. अगदी म्हणजे एखाद्या पालकाला माहीत सुद्धा नसेल ही शिष्यवृत्ती म्हणजे काय, परंतु त्यांचे शिक्षक अहोरात्र झटत आहेत. माझे विद्यार्थी नम्र झाले पाहिजे, प्रशासन झटत आहे म्हणजे त्यांचं सारथ्य सर्वसामान्य करत आहेत. कर्ण रथ हाकायला लागलाय थोडक्यात. आणि एकीकडे कॉन्व्हेंट स्कूल म्हणजे खासगी शाळा इतक्या निघाले, सूट बूट फिरायला गाड्या म्हणजे मुलांना न्यायला, त्यांचे होमवर्कची पुस्तकं आणि इतकं हे मटेरियल बघितलं आणि आमची ही सर्वसामान्य मुलं बघितली, ह्या मुलांसाठीच आलेले ह्या जिल्हा परिषदेचे प्रयत्न हे निश्चित म्हणजे स्तुत्य आहेत. आणि या रथाचं सारथ्य करणारे माननीय सीईओ असतील, माननीय सन्माननीय शिक्षणाधिकारी असतील, सर्व शिक्षण गट शिक्षणाधिकारी असतील, सन्मान्य सर्व विस्ताराधिकारी असतील, केपर असतील, टेक्नोसेवी असतील, ही सगळे लोक त्या सर्वसामान्य मुलांच्या रथाचं शिक्षणाच्या रथाचं सारथ्य करायला घेत त्यांना आपण धन्यवाद देऊया की असे नवनवीन उपक्रम तुमच्यासाठी राबवत आहेत. आणि त्यांच्या याच्यामध्ये क्लासला म्हणजे जे कार्यशाळा आहे त्याला उत्साहानं सहभागी होऊन त्यांना एक चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट देण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया. तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी चर्चेमध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल प्रशासनाचं आणि तुम्हा सर्व विद्यार्थी शिक्षक पालक यांचं आभार मानून या ठिकाणी मी आजच्या या वाणीला मी विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील सर.
आज सुनील पाटील सर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यावरून सरांनी कार्यात्मक व्याकरणमधील लिंग वचन अतिशय सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. पा उदाहरणं वेगळी दिलेली आहे. आपल्या शब्दसंपत्तीमध्ये सरांनी बरीच भर घातलेली आहे. नवीन नवीन शब्दांची ओळख करून दिलेली आहे. तर सरांचं जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करते.